यूट्यूब लाईव्ह सुरू झालेलं आहे. मला वाटतं आपण हे व्याख्यानाला सुरुवात करायला हरकत नाही. नमस्कार. महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनीतर्फे मासिक प्रबोधन व्याख्यानमालेमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. यावर्षीचा 2023 यावर्षीचा आपला विषय आहे गवताळ प्रदेश, जगभरातील गवताळ प्रदेश आणि त्याची माहिती. आत्तापर्यंत आपण 8 व्याख्यानं दर महिन्याला एक याप्रमाणे ह्याचा ही व्याख्यानमाला सुरू आहे. अतिशय सुरेख त्याला रिस्पॉन्स मिळतोय. 2023 हे भरड धान्य म्हणजे मिलेट्स म्हणून संयुक्त इंटरनॅशनल इयर ऑफ द मिलेट्स म्हणून साजरं करत आहोत. यासाठी सगळ्यांना माहिती आहे भारताने पुढाकार घेतला होता आणि त्याला 72 देशांनी पाठिंबा दिला होता. तर आता ही भरड धान्य म्हणजे कुठली, मिलेट्स म्हणजे कुठले. बरेचदा आपण 4-5 प्रकारची भरड धान्य आपल्या व्यवहारामध्ये आहारामध्ये असतात नेहमी वापरतो. ती म्हणजे ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगिरा, वरई. ही 5 आपल्याला अगदी सहज आणि सगळ्यांना माहिती आहेत. पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा इतर बरीच धान्य आहेत. ती म्हणजे त्याला आपण मायनॉर मिलेट्स म्हणूया. ती म्हणजे वेगळी वेगळी कशी, तर सावा, कोदो, ब्राऊन यार्ड, लिटिल मिलेट, राळा, कुटकी, प्रोसो. ही आता ही आपण ह्याची नावं फारशी ऐकलेली नाही आहेत, पण ती सुद्धा मिलेट्सच येतात. म्हणजे भरड धान्य ह्या कॅटेगरीमध्येच येतात. भरड धान्य म्हणजे काय, की जे आकाराने लहान आहेत, छोटी आहेत आणि तृणवर्गीय कुळामध्ये म्हणजे गवत कुळामध्ये येतात, ती सगळी भरड धान्य आहेत. म्हणून हा आज हा आपला विषय खास आहे. आजचे आपले वक्ते आहेत संजय पाटील सर. ते बायफ मध्ये काम करतात. त्यांचं संशोधन आणि कृषी उत्पादन ह्याच्यामध्ये बराच अभ्यास आहे. आजचा त्यांचा विषय आहे भरड धान्याचं संवर्धन, व्यवस्थापन आणि शाश्वत त्याचा वापर. आता ह्या भरड धान्यांमध्ये आज आपल्याला ते भरड धान्यांची विविधता कोणती, त्याची पिकं कसं घेतलं जातं, त्याच्या काय पद्धती आहेत, शिवाय भरड धान्याची आपल्या आहारात नक्की काय गरज आहे आणि ही पिकं कमी का होत गेली याबद्दल ते आपल्याला सांगणार आहेत. तर मी आता आपल्या सुभाष बडवे सरांना विनंती करते की त्यांनी संजय पाटील सरांची ओळख करून द्यावी आणि आपल्या पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करावी. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. तर मित्र, आजचा आपला जो विषय आहे ते मिलेट्स किंवा त्याला आपण हे भरड धान्य म्हणतो तो आहे. आणि त्याविषयी आपल्याला जे माहिती सांगण्यासाठी जे व्यक्तिमत्व मिळालेलं आहे ते या संजय पाटील सर आहेत. ते हे बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन पुणे अंतर्गत चीफ हे प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह अॅग्रो बायोडायव्हर्सिटी या पदावर ते म्हणजे कार्यरत आहेत. संजय पाटील हे बायफ मध्ये जवळजवळ या 17 वर्षापासून जोडलेले आहेत आणि ते हे कृषी जैव विविधता विषयीचे काम पाहत आहेत. त्यांच्या कामाचे लक्ष म्हणजे एम असं जर काय तर म्हटलं तर हवामानाच्या बदलाच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील विविध भागातील लोकांच्या आहारातील स्थानिक पिके, वन्य पिके, वृक्ष प्रजाती, त्याची पौष्टिकता, त्याचा त्या लोकांच्या आहारातील वापर इत्यादी विषय राहिलेला आहे. त्यांचं कामामध्ये क्षेत्रीय आणि प्रयोगशाळातील प्राप्त माहितीचे डॉक्युमेंटेशन करणे हे आहे. बियाची बँक, बी उत्पादन, शेतकऱ्यांनी शोधलेल्या प्रजातीची नोंद, स्थानिक
उत्कृष्ट वृक्षांची नोंद ठेवणे इत्यादी कामाचाही त्यांच्या कामामध्ये या समावेश आहे. ते ICAR इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चर रिसर्चच्या रिसर्च ऍडवायझरी या कमिटीचे एक सदस्य आहेत. बायफने आतापर्यंत 600 जास्त स्थानिक पिकाच्या या प्रजातींची नोंद केलेली आहे आणि त्याची बीज बँकही बनवलेली आहे. डॉक्टर या संजय पाटील सरांचे या संशोधनात्मक अनेक पेपर्स नंतर पुस्तके हे प्रसिद्ध आहेत आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कॉन्फरन्स मधून म्हणजे त्यांनी म्हणजे त्याबाबत त्याचं सादरीकरणही केलेलं आहे. भात आणि ज्वारीच्या म्हणजे जवळजवळ 35 प्रजाती आतापर्यंत भारताने नोंदवलेल्या आहेत. त्याची इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट ट्रायबल कम्युनिटीच्या नावाने आतापर्यंत झालेली आहे. तर असे हे आपल्याला अभ्यासू व्यक्तिमत्व लाभलेलं आहे. तर आता आपण त्यांच्याकडून हे जे भरड धान्य किंवा मिलेट्स ह्याच्या बाबतची सगळी माहिती घेऊया. मी या संजय पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी आता त्यांच्या बाबत या विषयाबाबत म्हणजे आम्हाला त्याच्याबाबत माहिती द्यावी. धन्यवाद सर. सर्वांना नमस्कार. मी थोडं प्रेझेंटेशन आधी हे करतो ओपन. प्रेझेंटेशन दिसतंय सर बडवे सर? हो दिसतंय, व्यवस्थित दिसतंय. सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार. की आज खरंच माझ्यासाठी सुद्धा आपल्या सर्वांशी चर्चा करायची एक संधी महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनीच्या ह्या सिरीज मधनं मिळते. आणि जसं मॅडम मगाशी म्हणाले आपल्याला की इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट घोषित झालं आणि त्यानिमित्तानं ह्या पोषण धान्याकडं त्याच्यावर चर्चा अभ्यास संशोधन आणि त्याचा वापर ह्याचा कल वाढत गेला. तर ही काही धान्य आपल्याला नवीन नव्हती, ती गेल्या अनेक पिढ्यांपासून आपल्या आहाराचा भाग होती. प्रत्येक भागात म्हणजे वेगवेगळ्या अॅग्रो क्लायमॅटिक झोन मध्ये देशभरात जगभरात कुठे ना कुठे तरी ही मिलेट धान्य आहेत आणि त्याचा वापर होत होता. अनेक कारणं घडली त्याला कमी व्हायला. अजूनही विविधता शिल्लक आहे, त्याबद्दलचं स्थानिक ज्ञान किंवा शानपण ज्याला म्हणतो तेही अजून आदिवासी आणि ग्रामीण भागामध्ये आहे. त्याचा आहारातला वापर असेल, त्याच्या औषधी उपयोग त्या धान्यांचे म्हणजे अन्न हेच औषध ही सुद्धा हा सुद्धा अभ्यास स्थानिक पातळीवर गावातल्या लोकांच्या शहाणपणामध्ये अजून आढळतो आणि त्याचा वापरही अजूनही केला जातो. त्याचबरोबर ह्याला जे म्हटलेलं आहे की भरड धान्य हा शब्द जो वापरला तो सिरियल्स आणि अशा ह्याच्यातनं, पण आज त्याचं नाव माझ्या दृष्टीनं मला जे वाटतं की पोषण धान्य त्याला म्हणता येईल. कारण ही सगळी जी धान्य आहेत ह्या मिलेट प्रकारात येणारी, तर ह्याचा संबंध कुठेतरी पोषणाशी आहे आणि त्यामुळे त्याला अन्न हेच औषध आणि अन्न हेच पोषण समृद्ध अन्न ह्यामुळे ह्यांना पोषण धान्य म्हणता येईल असं मला वाटतंय. तर पुढची स्लाइड दिसते का माझी? हो दिसते. दिसते ना. हा मगाशी जसं म्हटलं की दोन प्रकार पडतात ह्याच्यात, एक तर मोठे आणि लहान. आता मोठ्यामध्ये काय येतं तर ज्वारी आणि बाजरी, कारण ह्याचं ग्रेन साईज ह्याचा हे मोठा राहतो. आणि लहान मध्ये किंवा त्याला मायनर मिलेट पण म्हणतात, तर त्याच्यामध्ये मुख्यतः नाचणी एक पीक येतं, वरई एक पीक येतं, राळा, त्यानंतर सावा, कोदो किंवा हरिक नावाचा एक प्रकार आपल्याकडे असतो. पुढे त्याचे फोटोग्राफ्स पण आहेत. बर्टी ज्याला ब्राऊन बर्टी ज्याला बार्नयार्ड मिलेट म्हणतात, त्यानंतर ब्राऊन टॉप मिलेट, तर अशी पिकं. त्यानंतर आता राळा हे आपला हे सुद्धा त्याच्यातच आला.
ऍमरॅन्थस, राजगिरा, त्यानंतर पुन्हा अजून एक प्रकार ह्याच्यामध्ये येतो, बट्टू नावाचं एक धान्य आहे. तर ते सुद्धा आता सुडोसोरियल आणि मिलेटच्या पंक्तीमध्ये त्याला नाव घेतलं जातंय. तर आता ही जर पिकं बघितली तर ही पिकं कुठे आढळतात, तर मुख्यतः डोंगराळ भाग, उताराच्या जमिनी, निकृष्ट जमीन जिथं आहे तिथं ह्याची लागवड होते. महाराष्ट्राचा जर भाग बघितला, पालघर जिल्हा असेल किंवा कोकणात असेल, इथं ही पिकं आजही घेतली जाते. आणि हे बाय डिफॉल्ट त्याला ऑर्गॅनिक नॅचरल, कारण कोणत्याही केमिकल आणि पेस्टिसाइड शिवाय ही याची लागवड आजही केली जाते. म्हणून त्याला बाय डिफॉल्ट ही पिकं ऑर्गॅनिकलीच म्हटली जातात. मुख्यतः लहान मिलेट म्हणजे ज्याच्यामध्ये नाचणी, राळा आणि ही पिकं. नंतर ह्याचं मुख्य वैशिष्ट्य ह्या पिकांचं जर बघितलं की ही तर ही क्लायमेट रेझिलियंट क्रॉप सुद्धा ह्यांना म्हणतात, कारण कमी पावसात तग धरायची क्षमता पण आहे आणि अधिक पावसात पण तग धरायची क्षमता आहे. अशा जाती ह्याच्यामध्ये होत्या, त्यामुळं क्लायमेट रेझिलियंट क्रॉप हे त्याला अगदी योग्य नाव आहे. नंतर अन्न सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा ही खूप महत्वाचे आहेत. म्हणजे अधिक पाऊस झाला किंवा अत्यंत कमी पाऊस झाला तरी सुद्धा हे जगण्यासाठी अन्न देऊ शकतात. म्हणून फूड सिक्युरिटी पॉइंट ऑफ व्ह्यू आणि न्यूट्रिशनल सिक्युरिटी पॉइंट ऑफ व्ह्यू एक महत्वाची पीक आहे. आता जर ट्रायबल एरिया जर बघितला, महादेव कोळी ट्रायबल कम्युनिटी असतील किंवा वारली, कोकणा, त्यानंतर पुन्हा इकडे माडिया, गोंड ह्या कम्युनिटी, नंतर पावरा, तर ही महाराष्ट्रातली जर कम्युनिटी बघितली, ह्या पिकांना ते देवाची पिकं, गॉड्स क्रॉप असंच नाव त्यांचं आहे. त्यामुळे ह्यांना कधी त्यांनी म्हणजे ते भाजत नाहीत बरं का कधी ह्या धान्यांना, कारण त्यांच्या दृष्टीनं हे देवाचं पीक, ज्याला आपण म्हणतोय की ही भविष्यकाळाची पिकं, तर त्यांच्या दृष्टीने ही देवाची पिकं आहेत. कारण कदाचित त्यांना आधीपासून हे सगळं त्यांचं स्थानिक ज्ञानातनं त्यांना माहिती होतं की कितीही काही गडबड झाली वातावरण किंवा अशा परिस्थितीमध्ये तरीही जगण्यासाठीची पिकं आहेत, म्हणून त्याला देवाची पिकं पण म्हटलेली आहेत. ह्या पिकांचा जर विचार केला किती पावसात हे तग धरतात किंवा किती कमी पावसात किती अधिक पावसात, तर असं एकंदर लक्षात आलं की 200 ते 250 मिलीमीटर पावसात सुद्धा ही पिकं लागवड केली जातात आणि उत्पादन देतात. त्याचबरोबर हायेस्ट रेनफॉल म्हणजे 4-4.5 हजार मिलीमीटर मध्ये पावसात तग धरणारी सुद्धा ह्याच्यामध्ये पिकांचे वाण आहे. तापमानाचा विचार केला तर तसंच 10 डिग्री किंवा त्यापेक्षा खालच्या डिग्रीत त्याच्यापेक्षा कमी तापमानात पण येणारे भरडधान्याचे प्रकार पोषण धान्याचे आहेत. आणि त्याचबरोबर हाय टेम्परेचर 45 डिग्री आणि त्या दरम्यान सुद्धाही तग धरतात, कारण हिमालयात सुद्धा नाचणी अजून आढळली आहे लागवडीमध्ये. त्याचबरोबर इकडे कच्छ आणि इकडच्या सुद्धा ह्याच्यामध्ये बाजऱ्यासारखी पिकं आहेत, म्हणजे याची रेंज खूप मोठी आहे तापमानामध्ये असेल आणि पर्जन्यमानाच्या दृष्टीनं पण असेल. आणि जमिनीच्या बाबतीत आपण बोललो, सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीत ही मिलेट धान्य पिकवली जातात. आता ह्याच्यात जर अन्न हेच औषध मगाशी जसं म्हटलं, तर ह्या पिकांचा एकेकाचा जर विचार आपण केला, ज्वारी तर 2016 एक माझ्या वाचनामध्ये आलं होतं ह्यांचं, खडीवाले वैद्य पुण्याचे, त्यांनी एक सकाळ पेपरमध्ये एक लेख लिहिला होता आणि तो लेख माझ्याकडे आहे, तुम्हाला इथे दाखवताना येणार. पण त्याच्यात त्यांचं एक स्टेटमेंट असं आहे की महाराष्ट्रातल्या लोकांनी ज्यावेळी ज्वारी खायची, ज्या दिवसापासून किंवा जेव्हापासून बंद केली किंवा कमी केली, त्यावेळी त्यावेळेपासून महाराष्ट्राचं आरोग्य धोक्यात आलं. आता हे खूप स्ट्रॉंग स्टेटमेंट त्यांचं होतं आणि म्हटलं हे वैद्य आहे, त्यांचा अभ्यास यातला आहे, त्यांनी असं का म्हटलं असावं की ज्वारी आहारातनं कमी झाल्यामुळे महाराष्ट्राचं आरोग्य धोक्यात आलं. आणि त्यावेळी मला लक्षात आलं की मग ह्याच पिकाबद्दल ते का बोलले, तांदळाबद्दल बोलले नाहीत किंवा इतर कुठल्या पिकाबद्दल बोलले नाहीत. तर मग आम्ही अभ्यास करायला सुरू केलं, मग म्हटलं ज्वारी काय सगळीकडे पिकत होती का, तर ज्या लक्षात असं आलं की मान खटावचा जो आपला महाराष्ट्रातला भाग आहे सातारा जिल्ह्यातला, जो कमी पावसाचा किंवा एकदम अति कमी पर्जन्यमानाचा जो प्रदेश आहे, तिथं सुद्धा ज्वारीच्या जाती आहेत. आणि सर्वात जास्त पाऊस म्हटलं तर कळसुबाई शिखर
किंवा त्या प्रकारचं गडचिरोलीच्या काही भागांमध्ये, तर तिथं तिथं सुद्धा मला आता ज्वारीची जाती सापडल्या. म्हणजे ज्वारी हे पीक महाराष्ट्राच्या सर्व म्हणजे कानाकोपऱ्यात अधिक पाऊस, मध्यम पाऊस, कमी पाऊस, उताराची, डोंगराळ, खडकाळ, दगडाळ सगळ्या जमिनींमध्ये ज्वारी पूर्वी व्हायची. तर पुढे आपण ते बघणार आहोत. तर ज्वारीचं जे महत्वाचं सांगायचं होतं की हा एक फायबरचा खूप चांगला सोर्स आहे आणि फूड फॉर डायबेटिस सुद्धा म्हटलेला आहे ज्वारीला, कारण त्यासाठी स्लो रिलीज ऑफ कार्बोहायड्रेट, ज्वारी तांदळापेक्षा स्लो रिलीज, म्हणून याला डायबेटिसचं अन्न म्हणून आता पुढे येते. आणि त्याच्यात सुद्धा अजून अशा जाती आहेत की ज्या व्हेरी स्लो रिलीज कार्बोहायड्रेटच्या, ज्याला पिवळी ज्वारी जी म्हणतो आपण, जी उस्मानाबाद, त्यानंतर लातूर आणि औरंगाबाद ह्या भागामध्ये किंवा नांदेडच्या भागामध्ये मिळते, त्याचा रंग एकदम पिवळा हळदी सारखा असतो. तर ती ज्वारी डायबेटिससाठीची बेस्ट ज्वारी मानली जाते. बाकीच्या ज्वारी सुद्धा चांगल्याच आहेत, पण त्याच्यात सुद्धा हे प्रकार आणि अजून अधिक गुणधर्म असलेले त्या पद्धतीने मिळत आहेत. नंतर दुसरं पीक म्हणजे बाजरी. आता बाजरी जर म्हटलं, बाजरी आपल्या इकडे नगर जिल्ह्यात सुद्धा बऱ्यापैकी केली जाते. पुणे जिल्ह्यातला शिरूर आणि तिकडच्या भागात बाजरी पूर्वी मोठ्या प्रमाणात व्हायची. तर बाजरीचा जर विचार केला तर व्हिटॅमिन ए, बी, फायबर, फोलिक ऍसिडचं प्रमाण याच्यात जास्त आहे. आणि असं लक्षात आलंय संशोधनात की हार्ट आणि कॅन्सरच्या रिस्क कमी करायला हे उत्तम धान्य समजलं जातं. त्यानंतर पुढचं पीक म्हणजे नाचणी. नाचणी आपल्याला बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे. तर नाचणीमध्ये म्हणजे कॅल्शियमचा खूप मोठा सोर्स आहे. आयर्न कंटेंट, लोहाचं प्रमाण, अमिनो ऍसिड याचा सुद्धा मोठा सोर्स आहे आणि डायबेटिससाठी कंट्रोलसाठी वन ऑफ द बेस्ट फूड हे मानलं जातं. त्याच्यात सुद्धा खूप मोठी विविधता आहे आणि नाचणी महाराष्ट्राचं कोल्हापूर जिल्ह्यात ही नाचणी दिसते. धुळ्याच्या भागात आहे, त्याचबरोबर कोकणातले आपले सिंधुदुर्ग, रत्नागिरी थोडं प्रमाण कमी आहे. पालघर जिल्ह्यात बऱ्यापैकी नाचणी आहे. नाशिकचा जो आदिवासी पट्टा आहे त्या भागात नाचणी आहे. तर हे नाचणीचं क्षेत्र असं विखुरलेलं आहे. त्यानंतर पुढचं पीक म्हणजे सावा, किंवा त्याला कुटकी सुद्धा म्हणतात किंवा त्याला वरी सुद्धा म्हणतात, लिटल मिलेट. आणि त्याचं लोंब जे असतं हे असं पसरट लोंब असतं आणि ते असं झुपकेदार असतं आणि ते सुद्धा लोहाचा एक उत्तम स्रोत मानला जातो आणि त्याच्यात फायबर कंटेंट जास्त आहे. आणि ट्रायबल रिजन्समध्ये, आदिवासी पट्ट्यांमध्ये ह्याची पेज बनवून डिलिव्हरी विकनेस असतो त्यावेळी महिलांना दिली जाते आणि दूध वाढण्यासाठी, म्हणजे ती पद्धत आजही वापरामध्ये आहे आणि त्यामुळे हे धान्य सुद्धा टिकलेलं आहे. त्यानंतर पुढचं पीक म्हणजे राळा, त्याला किंवा कांग पण म्हणतात किंवा भादी पण म्हणतात. आता हे ह्याचं पीक नंदुरबार जिल्ह्यामध्ये धडगाव, अक्कलकुवा, मुलगी ह्या तालुक्यात आजही बऱ्यापैकी प्रमाणात आहे आणि ते सुद्धा शुगर कंट्रोलसाठी उपयोगाचं आहे, कोलेस्ट्रॉलसाठी चांगलं आहे. व्हिटॅमिनचं प्रमाण खूप जास्त आहे आणि मेटाबॉलिझम प्रोसेस जे आहे शरीराचं, तर ते चयापचयाचं वाढवायलाही मदत करते. आणि त्याचं खनिज जे आहे राळ्याचं अगदी शेपटी सारखं दिसतं कुत्र्याच्या. आणि त्याच्यात सुद्धा विविध काय आहेत, प्रकार आहेत. त्यानंतर पुढचं जे पीक आहे त्याला बर्टी किंवा सावा म्हणतात, बोर्टी. आता बर्टी, बोर्टी किंवा सावा आणि हे सुद्धा महाराष्ट्रात जे आहे, महाराष्ट्राचा विचार करता नंदुरबार जिल्ह्यामध्ये सातपुड्याचे जे डोंगर उतार आहेत, जिथं मातीचं प्रमाण कमी आहे, खूप धूप झालेले आहे, अशा ठिकाणी म्हणजे जिथं कोणतंच पीक येत नाही तिथं सावा हे पीक आज बघायला मिळते. म्हणून हार्डी क्रॉप्स, हिल मिलेट्स ज्याला म्हणतो, तर ते खरंच तेवढं हार्डी आहे. आणि आजही नंदुरबार जिल्ह्यात गावांमध्ये आपण गेलो, ट्रायबल रिजन्स मध्ये, हिली रिजन, तर तिथे दोन दोन पाच पाच क्विंटल बोर्टी किंवा सावा बार्नेट मिलेट ठेवलेलं असतं. आणि त्याची खासियत अशी आहे की त्याचं टर्फल नाही काढलं तर 30-30 वर्षापर्यंत ते साठवता येतं. उगवण त्याची कमी होऊन जाते, उगवत नाही, पण धान्य म्हणून सर्वात जास्त काळ साठवता येणारं धान्य म्हणजे हे बोर्टी किंवा सावा आहे, कारण त्याचं कव्हर जे आहे ते खूप टणक असते.
नंतर पुढचं पीक जे आहे ते वरई. आता मगाशी जर बघितलं आपण कुटकी त्याला सुद्धा वरई म्हटलेलं आहे आणि इकडे प्रोसो मिलेटला सुद्धा वरई. आता फक्त ह्यांच्या काय आहे लोंबीमध्ये फरक आहे आणि दाणे प्रोसोचे मोठे असतात. तर हा सुद्धा एक फॉस्फरसचा उच्च सोर्स आहे. त्याचबरोबर ह्याच्यासाठी पित्ताशयातल्या खड्यासाठी सुद्धा हे होतं आणि हाडांच्या मजबूतीसाठी हे खाल्लं जायचं. आणि पूर्वी हे उखळामध्ये कुटलं जायचं आणि मग त्याची त्याचे कव्हर काढून दोन दोन तीन तीन वेळा ते कुठलं की मगच ते कव्हर वरच निघून जायचं आणि त्याला वेगळ्या प्रकारचं एक जात सुद्धा होत. ते जात आज बघायला सुद्धा मिळत नाहीये. म्हणजे पूर्वी हे मिलेट सगळे जात्यांवर सुद्धा हे व्हायचे, म्हणजे उखळात कुटणे जात्यावर भरडणे असं दोन प्रकार करून ते सगळे टरफल काढून टाकली जायची. नंतर पुढचं जे पीक आहे हरी किंवा त्याला कोदरा म्हणतात. हे कोकणामध्ये आज रत्नागिरी जिल्ह्यात थोड्या प्रमाणात, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अगदी थोड्या प्रमाणात आहे. आणि ह्या सुद्धा फायबरचा सर्वात जास्त फायबर कंटेंट ह्या हरीक मध्ये आहे. आणि ह्याच्यासाठी सांधेदुखी आणि ह्याच्यासाठी ते जॉईंट पेन साठी ते खाल्लं वापरलं जायचं. आणि ह्याचं टर्पल जे आहे इथं जर फोटो बघितला अगदी ते स्पायरलला ह्याच्यासारखं दिसतं त्याचं कणीस त्याची पाकळी. आणि ते प्रत्येक दाण्यावरती खूप म्हणजे स्ट्रॉंग हार्ड कव्हर असते. ते कव्हर प्रॉपरली नाही निघालं तर ते गुंगी येण्यासारखं प्रकार असतो. त्यामुळे त्याला एक वेगळ्या प्रकारची जाती किंवा तशा प्रकारची प्रोसेस होती पूर्वी. आणि मातीची जाती वापरली जायची मुख्यतः. आणि आता फक्त कुडाळ वगैरे तिकडच्या भागात कुठेतरी ते आहेत. म्हणजे ते दगडाची जाती बघितली तर आपण, त्याचबरोबर लाकडाची जाती बघितली, पण मातीचं जातं ह्यासाठी वापरलं जायचं. आता हा जो फोटोग्राफ आहे इथं भारताचं कसं मिलेटचं डिस्ट्रीब्युशन भारतामध्ये कसं आहे तर हिमालयापासून काश्मीर पर्यंत इकडे कन्याकुमारी पर्यंत इकडे सगळीकडं म्हणजे कुठेही बघितलं तर कुठलं ना कुठलं तरी मिलेट आहे. आणि महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये ज्वारी सर्वात जास्त, त्यानंतर बाजरी, त्यानंतर कुटकी आणि नाचणी ही महाराष्ट्राची मिलेट मधली मुख्य पिकं. बाकी आहेत आपल्याकडं पण ते थोडे मायनर फॉर्म मध्ये आहेत. तर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कृषी जैव भारताच्या ह्याच्यामध्ये ही पिकं पिकवली जायची आणि अजूनही कुठेतरी ते आहेत वापरामध्ये. महाराष्ट्राचा विचार केला तर आज हे जर स्टेटस बघितलं ह्याचं क्षेत्र खूप झपाट्यानं कमी होत गेलं. आणि आता 2018 विचार केला आणि 2022 तर 22 लाख हेक्टरवरनं 16 लाख हेक्टरवर आलं. त्याचबरोबर उत्पादकता, उत्पादकतेमध्ये थोडीशी वाढ झाल्यासारखी वाटते पण ती सुद्धा काय खूप हे नाहीये, प्रॉमिसिंग नाहीये. त्यानंतर बाजरीचं पण तसंच आहे. नाचणी, वरई, कोदरा ह्याचं क्षेत्र तर ही अगदी मायनर मधली मायनर मिलेट होऊन गेलेली आहेत. कारण ती एकदम निग्लेक्टेड क्रॉप म्हणूनच आज त्याच्याकडे बघितलं गेलं. कारण एकतर आमची सगळी संशोधन भातावर, मक्यावर आणि गव्हावर झाली पण ह्या पिकांकडे आमचं संशोधनाचा एवढा ओघ राहिलाच नाही. कारण ही एक आहारातनं लुप्त होत गेलेली धान्य म्हणूनच फॉरगॉटन क्रॉप्स च्या लिस्ट मध्ये ही धान्य गेली. त्यामुळं ह्याचं क्षेत्रही हे गेलं आणि आहारातनं पण कमी होत गेला. पण आज सगळ्यांचं लक्ष ह्या पिकांकडे लागलेलं आहे. मगाशी जसं आपण चर्चा केली तर क्लायमेट चेंज म्हणजे वरती जसं फोटो दाखवलाय की अशी परिस्थिती कधी होऊ शकते, म्हणजे जमिनीला भेगा पडतायत, पाणी नाहीये, तर अशा हार्डी कंडिशन मध्ये सुद्धा येणारे पिकं म्हणून ह्या मिलेटकडे आपल्याला जावं लागतंय. दुसरं पोषणाच्या बाबतीत मगाशी बघितलं की क्विंटल पर हेक्टर पेक्षा आता न्यूट्रिशन पर हेक्टर, म्हणजे एक एक हेक्टर मधनं किती आम्हाला कॅल्शियम मिळालं, आयर्न मिळालं, अँटीऑक्सिडंट किती मिळाले, न्यूट्रिशन किती मिळालं, हा विचार आता जगभर चाललेला आहे. आणि ते जर करायचं असेल तर भात किंवा इतर पिकांमधनं ते शक्य नाही. आपल्याला ह्या पोषण धान्याकडं किंवा मिलेटकडेच वळावं लागेल. नंतर जीवनमानाच्या दृष्टीनं लाईव्हलीहूडचा विचार करता सुद्धा आता ह्याची मागणी निश्चितपणे वाढते. त्यामुळं पुढच्या काळामध्ये आपल्याला लाईव्हलीहूड सिक्युरिटी इन्कमचा विचार करता शेतकऱ्याच्या दृष्टीने सुद्धा ही महत्वाची पिकं होत जात आहेत. तिसरं चौथं महत्वाचं म्हणजे स्वायत्तता, बीज स्वायत्तता. आता
दुसऱ्या पिकांमध्ये भातामध्ये गव्हामध्ये किंवा इतर ह्याच्यामध्ये हायब्रिड आली ज्याचं बी आपण एक किंवा दोन वेळा वापरू शकतो, पण मिलेटमध्ये तसं अजून झालेलं नाहीये. कारण ही ज्वारी ही क्रॉस पॉलस ऑपनली क्रॉस पॉलिनेटेड आहे, बाजरीमध्ये पण क्रॉस होतो, पण बाकीची जी मिलेट आहेत ती एकदम मायनर क्रॉस होणारी सेल्फ पॉलिनेटेड टाईप मध्येच ती जातात, त्यामुळं त्याच्यावर काम खूप कमी झाले. त्यामुळे पुन्हा आपल्याला ह्या वाणांचा विचार करता ह्याचं बियाणं स्वतःच्या स्वतः बनवून ते पुढे वापरणं हीच एक गरज निर्माण झालेली आहे. कारण अशा जातीच अजून बनवता आल्या नाहीत. महाराष्ट्रामध्ये विचार केला तर दापोली विद्यापीठानं काहीतरी दोन जाती काढलेल्या आहेत, नाचणीच्या राहुरीनं दोन, आणि ह्या चार जाती पूर्ण महाराष्ट्रामध्ये तग धरतील का तर ती शक्यता नाहीये. तर त्या अॅग्रोक्लायमॅटिक झोन नुसार पिकांचे वाण जाती अपेक्षित आहेत, पण ते तयार नाही केलेलं. त्याचबरोबर पण आपल्या भागात सुद्धा अनेक पिकं आणि त्याचे वाण होते, ते पुढे आपण बघणार आहोत. तर माल न्यूट्रिशन कुपोषणाची समस्या आज त्यासाठी उत्तर कुठेतरी बाहेर शोधली जात आहेत. पुन्हा आपल्याला ह्या धान्याकडे वळावं लागेल, पोषण धान्याकडे, आणि मग पोषण सुरक्षेच्या दृष्टीने वाटचाल करावी लागेल. हा एक न्यूट्रिशनचा चार्ट आहे, आणि हा जर बघितला आपण ज्वारी बाजरी नाचणी आणि ही पिकं आणि भात गव्हाच्या तुलनेत त्याचं जर त्यातल्या पोषणाचं जर प्रमाण बघितलं, प्रोटीन जर बघितलं, तांदळाच्या डबल जवळजवळ राळ्यामध्ये प्रोटीन आहे. त्याचबरोबर कार्बोहायड्रेटचं प्रमाण थोडस सिमिलर आहे कम्पेअर टू राईस, पण ह्याच्यातलं ह्याचं जे खनिजांचं प्रमाण जे आहे ते तांदळामध्ये 0.6 ग्रॅम पर 100 ग्रॅम आहे, आणि इतर जर बघितलं राळ्यामध्ये ते 4 ग्रॅम आहे. त्याचबरोबर अदर जी मिलेट्स आहेत फॉक्सटेल बार्नेट, तर त्याचबरोबर कॅल्शियमचा विचार करता तर नाचणी हे कॅल्शियमनं समृद्ध असं धान्य आहे, आणि कम्पॅरिझन टू व्हीट अँड राईस कितीतरी पटीनं ते जास्त आहे. त्याचबरोबर आयर्न असेल, त्यानंतर अँटी ऑक्सिडंट लेवल असेल, तर निश्चितपणे ही धान्य खूप महत्वाची आहेत. म्हणून आता विचार जो चाललाय न्यूट्रिशन पर हेक्टर जागतिक पातळीवर, महाराष्ट्रातला मगाशी जसं आपण बोललो तर विविधता मिलेटच्या पिकांची विविधता, त्याचबरोबर मिलेट मधल्या पिकांमधल्या जातींची विविधता याचा विचार करता तर ही अशा अनेक जाती होत्या. चिकनी, आता चिकनी नावाची ज्वारी आहे, सात पाणी नावाची, दूध मोगरा, गणेरी, डुक्कर तोंडी, आता ही नावं जर बघितली ह्या नावामध्ये सुद्धा कुठेतरी काहीतरी वेगळं दडलेलं आहे. डुक्कर तोंडी, आता ह्याचं नाव डुक्कर तोंडी कसं पडलं, तर याचं कणीज जे आहे ते डुक्कराच्या तोंडासारखं दिसतं म्हणून त्याला डुक्कर तोंडी म्हटलेलं आहे. उतावळी म्हणजे ह्याचं कणीस उलट असतं, उतावळ म्हणून त्याला उतावळी ज्वारी म्हटलेलं आहे. गुंजावळी म्हणजे गुंजासारखं त्याचं बी असलं, त्याचे धान्य असतं म्हणून त्याला गुंडावळी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर कावळी म्हणजे ज्याचे दाणे खूप बारीक आहेत त्याला कावळी नाव दिलेलं आहे. नारळ कणीस म्हणजे नारळासारखं कणीस असतं म्हणून, मोत्यासारखा तुरा असतो म्हणून त्याला मोती तुरा. तर अशा प्रकारे ही नावं ज्वारी मधली, आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात ही ज्वारीची पिकं घेतली जातात. बाजरीमध्ये सुद्धा काही वाण आहेत अजून शिल्लक, ते खान्देश आणि विदर्भाच्या काही भागामध्ये अजून बाजरी पिकवली जाते. नाचणीची विविधता खूप जास्त होती, पितरबेंद्री म्हणजे पितरात काढायला येणारी, दसरबेंद्री म्हणजे दसऱ्याच्या वेळी हार्वेस्टिंगला येणारी, माळगोंड म्हणजे त्याचं गोंडेच्या टाईप मध्ये ते येत, आणि माळ म्हणजे माळवरकच जागा, काळपेरी म्हणजे त्याच्या पेरावर काळा रंग असतो म्हणून त्याला काळपेरी, मुटकी म्हणजे मुटक्यासारखं म्हणजे घट्ट मूठ बांधल्यानंतर जसं दिसतं असं, तर त्याचं कणीस असं घट्ट असतं म्हणून त्याला मुटकी. तर ही नावं आणि त्याचा कालावधी, त्याचा आकार ह्यावरून ही नावं पडलेली आहेत. वरईमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत, त्याचबरोबर राळा, बर्टी, हरी, कोद्रा, आणि हे महाराष्ट्राचे हे जिल्हे जर बघितलं तर ही विविधता, पीक जरी सारखं असलं तरी त्याच्यामधले वाण वेगवेगळे आहेत, आणि तिथल्या परिस्थितीनुसार तिथल्या वातावरणानुसार तर ते वाण आणि ती पिकं होती आजही काही प्रमाणात आहेत. ही विविधता खूप कमी झाली, पण त्याचा शोध घ्यायचं काम आपण सुरू केलं 2010-11 आणि आता ही विविधता पुन्हा वापरामध्ये येत आहे. आता ह्याचा संबंध जो आहे, मगाशी सुरुवातीलाही मी म्हटलं की फक्त संशोधन आणि अभ्यास ह्यामुळे ही वाण टिकलेले नाहीत, कारण त्याच्यावर ते झालंच नाही तेवढं काम.
पण हे जे वाण टिकलेले आहेत ह्या पिकांमधले ते आपल्या कल्चरल रिच्युअल्स आणि फेस्टिवलमुळे ही हे वाण अजून शिल्लक आहेत. तर काही ठिकाणी पूजा केली जाते, तर कणसरी नावाची जी पूजा ही पालघर जिल्ह्यात कोकण आणि वारली समुदायामध्ये असते आणि त्यामध्ये ही नाचणीची पूजा केली जाते. त्यानंतर अक्षय तृतीयेचा जो सण आहे तिथे सुद्धा मिलेटचा रोल खूप मोठा आहे. आणि हे जे फोटो दिसतोय मधला ज्वारीची कणसं आहेत आणि मक्याची पण कणसं आहेत, तर हा नंदुरबार जिल्ह्यातला आहे. जिथं सातपुडाच्या ह्याच्यात अस्तंभा नावाचा एक डोंगर आहे आणि अश्वत्थ अस्तंभा म्हणजे अश्वत्थामा, आणि तिथे महाराष्ट्र गुजरात आणि मध्य प्रदेश तीन राज्यातनं लोक येतात. दिवाळीच्या दरम्यान 4 दिवस तो सण असतो. आणि तिथे पूर्वी म्हणजे काय 50 वर्षापूर्वी किंवा त्याच्या आधी देवाला कंस व्हायचीत आणि ती कशाची व्हायचीत की ह्याच्यामध्ये ही त्या भागात पिकणारं धान्य म्हणजे ज्वारी तिथलं बरटी असेल मका सुद्धा अनेक पिढ्यांपासून तिथं आहे आणि तिथे मक्याचे ओरिजिन आहे. तर असं सगळे धान्य हे देवाला तिथं अर्पण केलं जायचं आणि मग बियाण्याचं काय व्हायचं शेरानी एक्सचेंज मेकॅनिझम होतो. म्हणजे देवाला वाहण्यासाठी आणलेलं कणीस म्हणजे चांगल्याच प्रकारचं शुद्ध प्युअर फॉर्म मधलं चांगलं रो किड नसलेलं आणि मग ते एकमेकामध्ये ते प्रसाद म्हणून शेअर व्हायचं. म्हणजे एवढी मोठी आपली कल्चरल सिस्टम स्ट्रॉंग होती ज्याच्यामुळे ही विविधता टिकली जायची. विदर्भामध्ये सुद्धा काही सण आहेत किंवा मराठवाड्यात जिथं आंबील बनवली जाते आणि त्यामध्ये ज्वारीचे आंबील आहे बाजरीचे आंबील आहे आणि त्या स्पेसिफिक सणांसाठी ते वापरलं जायचं. अशा अनेक रेसिपी आहेत की जे ट्रॅडिशनल रेसिपी नाचणीपासून वेगवेगळ्या प्रकारचे अनेक रेसिपी पूर्वीही बनवले जाते जायचे लहान मुलांसाठी वयस्कर लोकांसाठी विकनेसच्या काळामध्ये आजारपणाच्या काळामध्ये आणि ते लाह्या आता वेगवेगळ्या संदाक पंचमीच्या वेळी लाह्या चा वापर व्हायचा. त्यानंतर ज्वारीमध्ये हुरडा, तर असा वेगवेगळ्या प्रकारची विविधता आणि त्यासाठी स्पेसिफिक जाती आणि त्याचे स्पेसिफिक रेसिपी अशी सगळी सिस्टम होती आणि अजूनही इंटिरियर पार्ट्स मध्ये ते सुरू आहे. मागाशी ज्वारी पिकाबद्दल जे बोलत होतं हे ज्वारी पिकातली विविधता हे नंदुरबार जिल्ह्यातल्या ज्वारी आहेत. ह्या प्रत्येकाचा आकार वेगळा आहे, रंग वेगळा आहे, कालावधी वेगळे आहेत, उपयोग वेगवेगळे आहेत आणि प्रत्येकाला नावं पण आहेत. खाली ही दिसतात हे तोरणमाळच्या खाली व्हॅलीमध्ये मी 2010 10-11 दरम्यान गेलो होतो आणि त्या शेतामध्ये आम्ही होतो. तर एका त्या पूर्ण रिजनमध्ये ही विविधता दिसते आणि ही कणसं जर बघितली जवळजवळ 300 ग्रॅम 400 ग्रॅम वजनाचं एक एक कणीस आहे. म्हणजे ही विविधता अजूनही कुठेतरी ह्या डोंगरात जंगलात आणि इंटिरियर पार्ट्स मध्ये आहे. आता ही ज्वारी इकडं बघा कशी दिसते. याचं नाव आहे झिपरी ज्वारी. आता ह्याची उंची जर बघितली ही आहे निलगिरीचं झाड, मी जिथं कर्सर ठेवलेलं आहे ते, आणि ही आहे ज्वारी म्हणजे जवळजवळ 15-16 फूट उंचीची ही ज्वारी आहे. म्हणजे एवढं उंच वाढणारी, कोणते केमिकलचं फर्टिलायझर नाही, कोणते अधिक पावसात तग धरते, लोळत नाही, पडत नाही, अशा प्रकारची ही ज्वारी. आता ह्याचं नाव झिपरी पडलंय कारण ह्याचं कणीस झिपरी सारखं दिसतंय. बघा एखादा फुलोरात जसा हे असतो आणि तो फाकतो तसं ते दिसते. दुसरं इकडे ही आहे गेदी नावाची ज्वारी. इकडे हे निलगी ह्याचं कडुलिंबाचं झाड आहे आणि त्याच्यावरच्या ह्याला टेकलेलं आहे. एवढ्या उंचीची ती ज्वारी आहे. त्याचं ही नंदुरबार जिल्ह्यातली म्हणजे अधिक पावसातली कोकणातली ज्वारी, म्हणजे कोकणात सुद्धा ज्वारी पूर्वी केली जायची आणि ही नंदुरबार जिल्ह्यातली 650-700 मिलीमीटर पावसात तग धरणं म्हणजे येणारी गेदी ज्वारी आणि खडकाळ दगडाळ जमिनीत येणारी. तर ही विविधता खूप महत्वाची आहे. इथं काही फोटोग्राफ्स आहेत ज्वारीचे, हे वेगवेगळे प्रकार जे आहेत आता मिळालेले आहेत. चितापुरी ही औरंगाबादच्या भागातली, दगडी ज्वारी ही नांदेडच्या भागातली, झिपरी पालघर जिल्ह्यातली, त्यानंतर तपकिरी वगडुकरी टाळकी ही पण नांदेड च्या भागामध्ये दिसते. अजून चिकणी गेदी बद्दल आपण बोललो, त्याचबरोबर उत्तावळी म्हणजे हे उलट कणीस आहे. ही कळसुबाई शिखराच्या अगदी 1000 हाईट वरती ते आम्हाला मिळालेले, म्हणजे एवढ्या उंचीवर एवढ्या वाऱ्यात एवढ्या पावसामध्ये सुद्धा पूर्वी ज्वारी व्हायची आणि ती लाह्यासाठी स्पेशल होते. आणि त्याची आंबील, त्याची भाकरी कधी खाल्ली नाही जायची, त्याची लाह्या आणि दुसरं आंबील. तर वापरानुसार चिकणी बद्दल आपण मग अशी बोललो,
हे झिपरी ज्वारीचं बघा, म्हणजे ही एवढी उंच वाढते आणि लोळत नाही पडत नाही, त्याच्यात सुद्धा झिपरीमध्ये पुन्हा हे प्रकार, त्याचे हे सगळे रेसिपीज पूर्वी बनवले जायचे, आणि गूळ आणि लाह्याचं पीठ करून त्याचे लाडू बनवून लहान मुलांना पूर्वी खायला घालायचे. आता ते कुरकुरे आले, चुरमुरे आले, बऱ्याच गोष्टी आल्या, पण पूर्वीच पोषण हे म्हणून होतं. आणि दुसरं, 72 दुष्काळामध्ये ह्यांच्या घरांमध्ये, म्हणजे जे लोकांशी चर्चा केल्या त्यातनं लक्षात आलं की ही ज्वारी मोठ्या प्रमाणात त्यावेळी त्यांच्या घरांमध्ये होती. आणि काही महिने लोक फक्त अंबीलवर जगलेले आहेत ह्या ज्वारीच्या, झिपरी ज्वारीच्या, आणि एवढी हार्डी आणि एवढी न्यूट्रिशनली रिच पण ती आहे. आणि ह्याचं पीक म्हणून उत्पादन नाही घेतलं जात, दुसऱ्या पिकांमध्ये हे ज्वारीचं बियाणं फेकलं जातं, आणि मग त्यात एवढ्या 1-2 गुंठे ह्याच्यातनं ते मिळायचे, आणि मग ते प्रत्येक कुटुंब हे करायचं. आता पुन्हा हे आम्ही आता 5-1 हजार लोकांकडे ती पुन्हा आता वाढवलेली आहे, जे खूप दुर्मिळ झालं होतं. ह्या चिकनी ज्वारी बद्दल आपण बोलत होतो, ही चिकनी म्हणजे स्टिकीने जास्त आहे, चिकटपणा, आणि हे पापडासाठी एकदम उत्कृष्ट ज्वारी आहे. आता आम्हाला 2010 हे 1 कणीस सापडलं होतं, आता ते जवळजवळ 100 एकरावर आता पसरलेले आहे. त्याच्यात अभ्यास संशोधन करत करत ते आता पुढे गेलेले, आणि ही उत्पादनाला कमी आहे कम्पेअर टू दुसऱ्या ज्वारीच्या जाती, पण याच्यात पौष्टिक गुणधर्म जास्त आहेत आणि क्लायमेटला रेझिलंट पण आहे. नाचणी दुसरं पीक म्हणजे नाचणी ज्वारी नंतरचं, तर ही नाचणी पिकातली विविधता बघा, आणि दगडाळ खडकाळ जमिनीमध्ये ही नाचणी येते. आता ह्याच्यात हे निवडीचं काम सुरू आहे, नाचणी आणि ही वरई आहे, कोपऱ्यातली वरई किंवा ज्याला हे पण म्हणतो आपण, वरी वरी किंवा वरई किंवा कुटकी सुद्धा म्हणतात. तर ही विविधता ही नाचणीमधली, हे प्रत्येक गोंड जे आहे प्रत्येक कणीस हे वेगळं आहे, त्याच्या कालावधीत फरक आहे, आकारात फरक आहे, रंगात फरक आहे. तर ते निवड करून आपण आता जाती निवड पद्धतीनं जाती तयार करायचं हे काम चाललं. हे तर रिबन बांधलेले आहेत बघा, रँक 1 कुठलं, 2 कुठलं, आता ही वेगळीच अजून एक प्रकार आहे. हरिक बद्दल आपण मगाशी बोलत होतो, कोकणामधलं एक महत्वाचं पीक, आणि हे एकदम दगडाळ खडकाळ ह्याच्यात आणि अधिक पावसात तग धरणार. भात आणि हरिकची जर तुलना केली तर 0.2 ग्रॅम फायबर भातामध्ये आणि हरकेमध्ये जवळजवळ 9 ग्रॅम पर्यंत आहे, म्हणजे फायबर कंटेंटचा रिच सोर्स आहे म्हणून ह्या धान्याकडे आज बघितलं जात. हरिक मिळत सुद्धा नाही आणि त्याचा भाव प्रचंड वाढलेला आहे. आता कर्नाटक आणि काही राज्यांमध्ये आता त्याची मोठ्या प्रमाणात लागवड सुरू झालेली. हे दुसरं पीक म्हणजे बर्टी, जे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आढळतं, हे सुद्धा फायबर कंटेंट ह्याच्यात, आता ह्याचं बियाणे उत्पादनाचं काम सुरू झालेलं आहे. नंतर हा आहे राळा किंवा त्याला फॉक्सटेल मिलेट पण म्हणतो. आता हे सुद्धा निवड करून 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 आता ह्याचे चांगलं बियाणे, ही जमीन एकदम खडकाळ दगडाळ जमीन आहे, पण इथं हे चांगलं पीक हे डोलतंय आणि चांगलं उत्पादन पण ह्यातनं मिळतंय आता. आणि ह्याच्यात सुद्धा जवळ 3-4 प्रकार आम्हाला आढळून आलेले आहेत हा ह्याच्यामध्ये राळ्यामध्ये. नावाबद्दल आपण मगाशी बोलत होतो, दसर बेंद्री म्हणजे दसऱ्यात काढणीला येणार, काळपेरी म्हणजे पेरावर काळ असणार, साखळी सारखं असणार म्हणून साखळी वरई, दगडी म्हणजे दगडासारखं घट्ट कणीस आहे म्हणून त्याचं नाव दगडी ज्वारी. तर ही वैशिष्ट्यपूर्ण ह्याची विशेषता ह्या प्रत्येक वाणांची, आणि त्या नावांच्या पाठीमागे सुद्धा खूप मोठं शास्त्र, ज्याचा अभ्यास खूप काही झाला नाही किंवा त्याबद्दल कुठे लिहिलेलं आढळत नाहीये, पण हे ह्याचं मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर ज्याला आम्ही म्हणतो तर तशा प्रकारचं हे आहे. त्यामुळे ही नावं ही जपणं तेवढंच गरजेचं आहे, आणि ते वान पुन्हा वापरात आणणं, त्याच्यातले गुणधर्म शोधणं, कारण दिसायला थोडे वेगळे आहे, ते पांढरे रंग नाही आहेत किंवा काहीतरी वेगळं दिसतं, पण ह्याच्यात पोषणाच्या दृष्टीने समृद्धता निश्चित दिसते. त्याचबरोबर कमी पावसात येणारे काही टाईप्स आहेत, कमी उंचीचे आहेत, अधिक उंचीचे, म्हणजे चारा एक मोठी समस्या आता पाहिले निर्माण होते. तर फॉर्डर सिक्युरिटीचा विचार करता ह्या पुन्हा जाती सगळ्या वापरात येणं काय गरजेचं आहे. ह्या पिकांकडं आज आधुनिक विज्ञान बघतंय त्याच्याकडे पीक म्हणून, ह्या पोषण धान्याकडे किंवा मिलेटकडं, पण पीक नसून ही एक पीक पद्धती आहे ह्याचा विचार निश्चित आपल्याला करावा लागेल, कारण हे पीक एकटं नव्हतं कधी.
ह्याच्यामध्ये अनेक प्रकारची मिश्र पिकं होती. आता वरती हा जो प्लॉट दिसतोय ह्याच्यामध्ये ज्वारी पण दिसते, ह्याच्यामध्ये राळा पण दिसतोय, ह्याच्यामध्ये इतर धान्य पण काही दिसतात, तीळ दिसतोय, त्याचबरोबर चवळी आहे. तर अशा प्रकारचं क्लायमेट रेझिलंट आणि रिस्क मिटिगेशन स्ट्रॅटेजी असलेलं क्रॉपिंग सिस्टम होतं हे. तर पुन्हा आपल्याला ह्या गोष्टीकडे वळावं लागणार आहे, तरच आपल्याला जमिनीची सुपीकता ही टिकवता येणार आहे, त्याचबरोबर आपल्या घरांमध्ये पोषण धान्य येणार आहे आणि एकदम खडकाळ दगडाळ जमिनीत सुद्धा आपल्याला चांगलं उत्पादन मिळू शकतं. म्हणून ह्या पिकांचा विचार पीक नसून पीक पद्धती म्हणून करणं गरजेचं आहे. कारण मी तर जवळजवळ 13-14 पिकं पाहिलेली आहेत एकाच शेतामध्ये, आणि त्यात प्रत्येकातनं काहीतरी प्रत्येक वेळी काहीतरी वेगळं धान्य मिळतं, भाजीपालाही त्यातनं मिळतो, कडधान्य मिळतात, त्याचबरोबर ही मिलेटची धान्य पण त्यातला एक महत्वाचा भाग आहे, आणि हे दगडाळ खडकाळ जमिनीत, म्हणून ह्याच्याकडं वेगळ्या पद्धतीने याचा विचार आणि अभ्यास व्हायला पाहिजे. हा फोटो खूप बोलका आहे, ज्याच्यामध्ये डोंगराचा उतार आहे आणि वरच्या टोकापासून खालीपर्यंत वेगवेगळी पिकं आहेत आणि पिकांमध्ये सुद्धा वाणांची विविधता आहे. आता हे सगळं जे दिसतंय उतारावरती ही नाचणी आहे, पण वरच्या टोकावरती वेगळी नाचणीची जात आहे, मध्ये वेगळी जात आहे, खाली वेगळी जात आहे, इकडं थोडं सॉइल डेप्थ, इथं हे वरईसाठी ठेवलेलं हे आहे कारण वरईला थोडी सॉइल डेप्थ चांगली लागते. खाली इथं भात तर आहे, पण ह्या शेतात भात वेगळा आहे आणि ह्याच्या खालच्या शेतात भात वेगळा आहे, आणि इथे भाताची अजून वेगळी जात असणार आहे. म्हणजे जमिनीच्या प्रकारानुसार पिकांच्या वाणांची विविधता जपली जायची, कारण कुठे काय पेरायचं हे सगळं होतं. आता एक पीक पद्धती आणि एक पीक पद्धतीमध्ये पुन्हा वाण सुद्धा 3 किंवा 4 किंवा 10, त्याच्यामुळं विविधता जशी संपली तशी रोगाचं प्रमाण वाढत गेलं आणि रिस्कही आपली वाढत गेलेली आहे. साठवणुकीचा मगाशी आपण सुरुवातीला थोडक्यात बोललो होतो. हा फोटो नंदुरबार जिल्ह्यातला आहे, जिथं हा मुलगा बसलेला आहे आणि इथे एक पाठीमाग मोठी कणगी आहे. आता ही कणगी 4-4, 5-5 क्विंटलच्या मोठ्या कणगी आहेत आणि ह्याच्यामध्ये जे ठेवलेलं धान्य आहे ते म्हणजे हे बर्टी नावाचं बार्नयार्ड मिलेट ज्याला म्हणतात, आणि हे जवळ 25-25 वर्ष राहतं. त्याला कोणतीच कीड लागत नाही, कोणतंच त्याला हे येत नाही, आळी पडत नाही, कारण ते हार्डी एकदम त्याचं कव्हर असतं. लागेल तेवढं काढून ते उकळत कुठून ते खाल्लं जायचं. आता इथं त्याचे वापर, इथं हे जे ठेवलेलं आहे पानांमध्ये पेट्या, त्याच्यामध्ये चामेलची पानं असतात, सागाची पानं असतात, असे वेगवेगळे, आणि ते हे बियाणं बांधून ठेवलेलं आहे. म्हणजे सीड स्टोरेज आणि ग्रेन स्टोरेजच्या सुद्धा सिस्टम वेगवेगळ्या होत्या. आता हा जो फोटो आहे हा गडचिरोली मधला भामरागड मधला आहे, तर तिथे हे भाताच्या पेंढ्याचं तुसाचं काय केलेलं आहे, गुंडाळी करून त्याच्यामध्ये आतमध्ये बी ठेवतात, धान्य ठेवतात, इव्हन तांदूळ सुद्धा त्याच्यात अगदी 6-6 महिने व्यवस्थित राहू शकतो, जो नॉर्मली आपल्याकडे राहू शकत नाही. तांदूळ सुद्धा मी पाहिलेलं आहे आणि ही कडधान्य पिकं सुद्धा आपली उडीद वगैरे तूर वगैरे, ते एवढं टाईट कन्स्ट्रक्शन असतं की त्याच्यामध्ये ते पॅक होऊन जातं आणि खराबही होत नाही. तर ही लागवडीतनं जाण्याची जर कारणांचा विचार केला तर एवढं सगळं चांगलं आहे, मग हे कमी का झालं? तर महत्वाचं म्हणजे ह्याच्यातली स्थानिक ज्ञान जे शानपण होतं ते सुद्धा हळूहळू कमी होत गेलं, कारण प्रत्येक वर्षी शेतांमध्ये चांगल्या लोंब्या निवडणं, रोग किडीला रोग किड नसलेले त्याचं बियाणं निवडणं, त्याचबरोबर उत्पादन चांगलं असणार ते कणीस निवडलं, त्याचबरोबर काटक जे असेल ते निवडणं, तर ही जी प्रक्रिया ती हळूहळू जसं मार्केटमध्ये जाती यायला लागल्या तसं ही निवड प्रक्रिया सुद्धा काय झाली, कमी होऊन गेली. दुसरं महत्वाचं काय झालं की ह्यातली विविधता कमी होऊन गेली, म्हणजे कोणत्या जमिनीत कोणतं नाचणी पेरायची. नाचणीमध्ये आता आमच्या सीड बँकेमध्ये जवळजवळ 100 नाचणीचेच प्रकार आहेत, नुसत्या नाचणी एका पिकाचे. तर ही विविधता त्या त्या जमिनीनुसार तिथल्या तिथल्या वातावरणानुसार ही विविधता कमी झाल्यामुळं लागवडीखालचं क्षेत्र पण कमी होऊन गेलं. दुसरं जरी ही खडकाळ दगडाळ जमिनीत होती तरी सुद्धा त्याला थोडीशी माती लागते, तर ती माती सुद्धा काही ठिकाणी राहिलेली नाही, म्हणजे नुसते दगड उघडे पडलेले आहेत, आणि त्याचा कस जमिनीचा कमी होऊन झाल्यावर उत्पादकतेवर परिणाम झाला, त्यामुळे कमी झाली. रोग किडीचं प्रमाण जे आहे, तर पेस्ट अँड डिसीजला रेजिस्टंट असणारे प्रकार राहिले नाहीत किंवा तशी निवड केली गेली नाही, त्यामुळं लागवड कमी होऊन गेली. नंतर
काही योजना असतात की भात लागवडीचं क्षेत्र वाढवण्यासाठी आदिवासी भागांमध्ये डोंगराचे उत्तर सपाट करून त्याच्या मजग्या हे केले जातात आणि त्यामुळे नाचणीचं क्षेत्र कमी होऊन भाताचं क्षेत्र वाढत गेलं. नंतर मनुष्यबळ कमी झालं कारण मेकॅनायझेशन, कारण ही सगळी पिकं डोंगरात आणि उताराच्या जमिनीवर, तिथं काम करायला कोणते छोटे मशिनरी आपल्याकडे आज उपलब्ध नाही येतात, त्यामुळे सुद्धा लागवडीचं काम खूप अवघड काम असतं. नाचणीमधलं रोपं तयार करणं, काढणं, लागवड करणं, पुन्हा कापणी करणं, हार्वेस्टिंग, हे सगळं जरा कष्टदायक काम आज होऊन गेलेलं आहे. त्यानंतर प्रोसेसिंग मशिनरीज, पूर्वी जात्यावर काढायचे, उखळात कुटायचे, आता ते शक्य नाही राहिलं आणि छोट्या मशिनरी आपल्याकडे आता खूप कमी आहेत किंवा आता सुरू झाले त्याच्यावर काम. सगळे जे मिलेट प्रोसेसिंगचे प्लांट आहेत, म्हणजे ज्वारी, बाजरी आणि नाचणी सोडलं तर बाकीच्या मिलेटला प्रोसेस करणं अवघड गोष्ट आहे, त्याचं वरचं टर्फल हे करणं, आणि तशा मशिनरी नसल्यामुळं ज्या आहेत त्या खूप मोठ्या आहेत करोडोच्या, त्यामुळं पुन्हा ह्याच्यात मोनोपोली निर्माण झाली आणि आता जे मार्केटमध्ये भाव वाढलेले आहेत हे कशानं वाढलेले आहेत, छोट्या मशिनरी नसल्यामुळं. नंतर ही पिकं जी आहेत, हरीक असेल किंवा बर्टी असेल, राळा असेल, तर गावांमध्ये लागवड जरी केली तरी त्याची प्रोसेस कशी करणार, प्रोसेसिंग कसं करणार, त्यामुळं ते न लावलेलं बरं, त्यामुळं ती पिकं कमी होऊन गेलेली आहेत आणि आज गावांमध्ये सुद्धा आहारामधनं ही पिकं, हे अन्न कमी होऊन गेलेलं आहे. नंतर पूर्वी एक असं होतं की नाचणीची भाकरी म्हणजे गरिबाचं घर, पण आता तो विषय राहिलेला नाहीये. आता ते शहरी लोकांचं अन्न महत्वाचं होऊन गेलं आणि गावांच्या आहारातनं कमी होऊन गेलेलं आहे. गव्हर्नमेंटच्या पातळीवर सुद्धा बरेच प्रॉब्लेम आहे, त्याला हमी भाव नाही, इव्हन सातबाऱ्यावर याची नोंद पण नाही. एवढं मला मध्ये धक्कादायक कळलं की भाताची शेती किंवा इतर गव्हाची शेती किंवा मक्याची असं लिहिलं जातं, पण नाचणीची शेती असं सातबाऱ्यावरती कुठे उल्लेख पण त्या ह्याच्यामध्ये, हे शेत कशाचं. त्यामुळं गव्हर्नमेंटच्या योजना असून सुद्धा त्याचा लाभ ह्यांना मिळत नाहीये. नंतर रेशन दुकानांवरती भात आणि गहू दिला जातो, फक्त आता कर्नाटक, आंध्र आणि ओडिसा ह्या राज्यातच नाचणी मिळायला लागलेले आहे ह्याच्यामध्ये, रेशनमध्ये. तर ह्याच्यामध्ये जे काम सुरू केलं, ज्या काही जाती आहेत त्याचं संवर्धन करणं, त्याची लागवड करणं, त्याचं उत्पादन कसं नॉन केमिकल वेनं वाढवता येईल, आहारातला त्याचा वापर कसा वाढवता येईल आणि त्यातनं आर्थिक लाभाच्या संधी पण निर्माण कशा होतील, अशा पद्धतीचं काम आपण सुरू केलं पालघरमध्ये जव्हार तालुक्यात आणि आता वेगवेगळ्या भागात ते आता वाढलेलं आहे, गडचिरोली, नंदुरबार, त्याचबरोबर अहमदनगर, सिंधुदुर्ग, कुडाळमध्ये, कुडाळ मधलं सिंधुदुर्ग मधलं कुडाळ, गडचिरोली मध्ये इट्टापल्ली, भामरागड, अशा वेगवेगळ्या ठिकाणी काम सुरू झालं. आता हे जे फोटो दिसत आहेत ह्याच्यामध्ये आम्ही नाचणीचे वेगवेगळे प्रकार हे केले, त्याची लागवड केली, कोणत्या ह्याचा उत्पादनाला चांगले आहेत त्याचा शोध घेऊन हे सेंटर असे एस्टॅब्लिश झालेले आहेत बघा, जिथं आताही लोक बघतायत आणि ते निवड करतायत कन्सर्नची. नंतर काही अशी अभ्यास केंद्र प्रत्यक्ष शेतावर उभी केली, जिथं एका ठिकाणी हे विविध प्रकार त्या पिकांचे, इथं नाचणीचे जवळजवळ 40 प्रकार आपल्याला बघायला मिळत आहेत. तर मग ह्या जमिनीमध्ये कोणत्या प्रकारची नाचणी चांगली येते ते बघितलं जातं आणि मग त्यातनं निवड करून ती जात मग बियाणे उत्पादनाकडे घेऊन घेतली जाते. आणि इथं आता निवड चाललेलं आहे बघा, इथं कणसं निवडत आहेत, म्हणजे एकसारखी कणसं, चांगलं उत्पादन, रोग किडीला काटक, अशा प्रकारे ही निवड प्रक्रिया जी लुप्त पावत चालली होती ती आता पुन्हा आता रिवाईव्ह करण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात त्याचं बियाणं उत्पादन. हे जर फोटो बघितले, ही अशी असते जमीन, उत्तराची जमीन असते आणि लागवड होते. आता इथं थोडासा बदल आम्ही केला, ही तिथली पारंपरिक लागवडीची पद्धत आणि इकडे हे थोडस उताराला आडवे छोट्या सऱ्या मारून त्याच्यावरती ही अंतर टाकून लागवड केलेली आहे. ह्याच्यामुळे काय झालं, उत्पादनामध्ये चांगली वाढ झाली, ओलावा कॉन्झर्व झाला आणि त्याच्यामुळं लोकांना म्हणजे ह्याचं यील्ड पर एकर वाढून गेलं जवळजवळ 1.5 पटीनं. आता हे जर प्लॉट बघितले, हे आता हे वरई ज्याला भगर पण म्हणतो आपण, तर हे प्लॉट आहे, हा वरईचा प्लॉट आहे, एकदम उत्पादन खूप चांगलं प्रकाराशी मिळालेले आहे, हा पण वरईचा आहे आणि हा खाली नाचणीचा आहे, त्यामुळं उत्पादन वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांचं ह्या पिकाकडे पुन्हा आता वळायला सुरू झालं आणि रोग किडीला हे काटक प्रकार असा मिळालेले आहेत. इथे
जे चाललेलं आहे, इथं निवड करायचं काम चाललंय, इथं हा जो प्लॉट आहे हा वरईचं प्लॉट आहे, वरती आहे ते नाचणीचं, की शुद्ध बियाणे निवड बद्दल मगाशी जे बोललो आपण, तर अशा अनेक अशा वेगवेगळ्या पद्धती वापरून लोकांच्या सहभागातनं याच्यात शुद्धता निर्माण करण्याचं काम सुरू केलं. नंतर मिलेटच्या जीन बँका केलेल्या आहेत, आता इकडं ज्या आहेत ही दिल्लीमधली जीन बँक आहे, पण आपल्याला आज गरज जी आहे ते अशा सीड बँकांची गावाच्या पातळीवर, म्हणजे शेतकऱ्यांना त्यांना हव्या त्या प्रकारचं त्यांच्या जमिनीच्या प्रकारानुसार त्यांच्या गरजेनुसार आणि वापरानुसार वेगवेगळ्या जाती तिथे उपलब्ध व्हाव्यात, यासाठी मग अशा बियाणे बँका पण वेगवेगळ्या ठिकाणी उभ्या केलेल्या आहेत. उरळी कंचनला पण एक जीन बँक आहे जिथे 10 वर्ष बियाणं हे ठेवता येतं, पण सर्वात जास्त महत्वाचं जे आहे ते गावाच्या पातळीवर बियाणे बँका, जेणेकरून प्रत्येक वर्षी हे सगळं पीक वाण शेतामध्ये जातील, लोक लावतील, त्यातनं अति महत्वाच्या चांगलं उत्पादन देणाऱ्या रोग किडीला काटक असणाऱ्या त्या जाती पुढे जातील आणि पोषण सुरक्षेच्या दृष्टीने न्यूट्रिशनली रिच जाती सुद्धा. त्यानंतर मग हे सगळं प्रचार प्रसार करण्यासाठी मग वेगवेगळे मिलेट फेस्टिवल आपण घेत असतो वेगवेगळ्या ठिकाणी, जेणेकरून शहरातल्या लोकांना सुद्धा ह्याची माहिती व्हावी, ह्याच्या स्थानिक पारंपरिक अन्न पदार्थांची, आणि मग त्यातनं ह्या जाणीव जागृतीतनं मार्केट लिंकेजेसचाही विचार होतोय. तर आता पुढे जे महत्वाचं आहे, आता हे काम तर सुरू झालं, पण आता याच्यामध्ये महाराष्ट्राचे सगळे जे विभाग आहेत त्यात कोणती भरडधान्य होती, त्याची विविधता काय होती, याचा अभ्यास होणं गरजेचं आहे, आणि हे शाळा कॉलेजेस इन्स्टिट्यूशन लेव्हलला एनजीओच्या पातळीवरती हा अभ्यास झाला की विविधता आपल्याला कळेल आणि मग त्यातनं चांगल्या गोष्टी आपल्याला निवड करून पुढे घेऊन जाता येतील. क्लस्टर्स काही निर्माण करता आली तर ती एक मोठी गरज आहे, कारण आज वेगवेगळ्या योजनांच्या मार्फत मिलेट धान्य बियाणं शेतकरी लोकांना वाटलं जाते, पण 6 प्रकारची मिलेट धान्य वाटली जातात, पण ती त्या भागातलं कधी पीकच नव्हतं, तिथे ते लागवड करून पुन्हा ते रुजवणं एवढं सोपं नाही राहिलेलं, आणि सगळ्यांनी सगळ्याची लागवड केल्यापेक्षा एका भागात ज्वारी होती तर तिथे ज्वारी आणि ज्वारीची पीक पद्धती रिव्हाइव्ह झाली तर निश्चितपणे तिथं मार्केट चांगलं निर्माण होऊन जाईल, तर तसा विचार आपल्याला करावा लागेल. नंतर त्याचबरोबर याचं संवर्धन करणारे चांगले शेतकरी अजूनही आहेत, तर त्यांना मार्केटशी कसं लिंक करता येईल त्याचा विचार करणं अपेक्षित आहे. शुद्ध बियाणे निर्मिती हा एक कळीचा मुद्दा आहे आणि त्याच्यासाठी संशोधक आणि शेतकरी एकत्र येऊन हे काम करणं गरजेचं आहे. प्रत्येक भागामध्ये त्या त्या भागाची वैशिष्ट्यपूर्ण भरड पोषण धान्य किंवा भरडधान्य आहेत, जसं शहापूर मुरबाड जो तालुका आहे तिथलं वरई खूप चांगले आहे, तर तिथं त्याला GI ज्याला म्हणतो भौगोलिक मानांकन, तसं नाचणी जी आहे जव्हार मोखाड्यातली नाचणी चांगली आहे, ज्वारी म्हटलं तर नंदुरबारची असेल किंवा इकडे विदर्भातली वर्ध्याकडची असेल, तर ती युनिक आहे त्या भागासाठी, तर ते एकदा त्याचं नामकरण झालं भाऊ त्याला GI मिळाल तर निश्चितपणे त्याला भावही चांगला मिळेल आणि मग लोकांना शेतकऱ्यांना त्याचं हे पण मिळेल, चांगले पैसे मिळतील. नंतर ह्यातनं मूल्यवृद्धीचा विचार खूप मोठा आहे, कारण आता सगळेच लोक ज्वारीची भाकरी किंवा नाचणीची भाकरी खातील असं नाहीये, त्याला थोडं व्हॅल्यू ऍडिशन करून प्रोडक्ट डेव्हलपमेंट, जे त्याचे मूळ गुणधर्म लॉस न होता, तर त्यावरही काम अपेक्षित आहे आणि तसं काम सुरू पण झालेलं आहे बऱ्याच ठिकाणी. नंतर छोट्या मशिनरी, सुरुवातीलाही मी बोललो होतो की सगळे मशीन्स आहेत पण मोठ्या मशीन आहेत सगळ्या, छोट्या मशीन डिझाईन झाल्या तर आहाराचा भाग गावाच्या पातळीवर सुद्धा होईल आणि यातनं लघु उद्योग तयार होतील आणि त्यातनं एंटरप्रिनरशिप मधनं त्यांना सुद्धा रोजगार यातनं मिळू शकतो, एवढं पोटेन्शियल खूप मोठं आहे. त्याचबरोबर ह्याचं आता जाणीव जागृतीचे कार्यक्रम खूप सुरू झाले, तर त्यानिमित्तानं मग शहर आणि गाव हे थोडस जोडलं जाईल आणि त्यातनं मग शहरातल्या मंडळींना आपल्याला हे पोषण धान्य मिळेल आणि गावाच्या पातळीवर त्यातनं आर्थिक लाभ त्यांना मिळू शकतो. शाळा कॉलेजच्या पातळीवर ह्याबद्दलची अजूनही अनास्था आहे, कारण मिलेट म्हणजे काय इथूनच सुरुवात आहे, तर तिथं ह्याची प्रदर्शन, ह्याचे जाणीव जागृतीचे कार्यक्रम, ह्याबद्दलचे ह्याचे रेसिपीज हे जर होऊ शकले आणि सर्वे शाळा कॉलेजच्या मुलांच्या माध्यमातून ते होऊ शकले तर ती जागृती पण होईल आणि ते ज्ञान जे आहे ह्या मिलेट बद्दलचं ते शाळा कॉलेज आणि इन्स्टिट्यूशनच्या पातळीवर सुद्धा वाढेल.
नंतर महत्वाचा मुद्दा आहे की गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या स्कीम आहेत, पोषण न्यूट्रिशनच्या वगैरे, चाइल्ड डेव्हलपमेंटच्या, तिथे हे इंटिग्रेट कसं करता येईल? नाचणीचे लाडू असतील किंवा आंबील असेल किंवा पेज असेल ह्या धान्यांची, तर निश्चितपणे हे आहाराचा भाग बनेल आणि मग पुढे त्याला चालनाही मिळेल. आणि आता भारतामध्ये ओरिसा, कर्नाटक, आंध्र ह्या राज्यांनी त्यांचे मिलेट मिशन केलेले आहे, तसं महाराष्ट्रात मिलेट मिशन लॉन्च पण झालंय, पण ते पुढे अजून सक्षम कसं करता येईल त्या दृष्टीने वाटचाल होणं अपेक्षित आहे, तरच ही महाराष्ट्रातली मिलेटची विविधता टिकली जाईल, वाढवली जाईल आणि ती आमच्या आहाराचा भाग बनेल. आणि ह्यात प्रत्येक घटकाचा समाजातल्या योगदान असणं गरजेचं आहे. हे फक्त मिलेट म्हणजे शेतकरी आणि ग्राहक ह्या दोघांचा विषय नसून समाजातला प्रत्येक जण ह्यात योगदान निश्चित देऊ शकतो. शेतकरी लागवडीच्या दृष्टीने विचार करतील, विद्यार्थ्यांच्या माध्यमातून याचे सर्वे केले जातील, संशोधकांच्या ह्याच्यातनं उत्पादन ह्याचं कसं शाश्वत पद्धतीने वाढवता येईल, त्यातले गुणधर्म काय आहेत, कोणत्या जमिनीत कोणत्या प्रकारची धान्य, त्यावरचं काम अपेक्षित आहे. ग्राहकांचा विचार निश्चितच, कारण ते घराघरापर्यंत पोचलं तरच पुढे शेतकऱ्यांनाही भाव चांगला मिळेल आणि त्यातनं मग लागवड वाढेल. याच्याबद्दलचं लिखाण खूप कमी झालेलं आहे. जे काय आहे ते सायंटिफिक इन्फॉर्मेशन आहे बऱ्यापैकी, पण याच्या स्टोरीज, ह्या नावांच्या पाठीमागचं ज्ञान, त्यानंतर त्याचे कल्चरल आस्पेक्ट ह्याबद्दल कुठं खूप कमी वाचायला मिळतं. तर ते लिखाण झालं तर निश्चितपणे अधिक लोकांपर्यंत हे ज्ञानही पोचेल. प्रसारमाध्यमामध्ये मिलेट फेस्टिवलचाच फक्त एक कुठेतरी व्हिडिओ येतो, पण ते न होता त्याची लागवड कशी होते, त्याची पिकं कशी असतात, त्याच्याबद्दल काही एक्सपोजर व्हिजिट, ट्रेनिंग, कारण प्रत्यक्ष आता चला मिलेट पाहायला जाऊ अशा प्रकारचे काही कार्यक्रम, जेणेकरून ते प्रत्येक शेतामध्ये बघणं हे खरंच खूप आनंददायी आणि एकदम सुंदर हे सगळं चित्र बघायला मिळतं. कळसुबाईच्या शिखराच्या खाली तिथे आम्ही घेतो, जवार मोखाड्यामध्ये असे प्रोग्राम घेतो, त्याचबरोबर नंदुरबारला घेतो. तर त्यानिमित्तानं काय होतं की ते बघायला मिळतं हे सगळं, अभ्यासक संशोधकांना ही विविधता ही पाहायला मिळते. एनजीओचा रोल ही खूप मोठा आहे, कारण शेती, आरोग्य, वातावरण बदल ह्याच्यावर खूप काम सुरू आहे. तर ह्या प्रत्येक कार्यक्रमाचा मिलेट हा भाग बनू शकतो. आरोग्याच्या कार्यक्रमामध्ये मिलेटचा समावेश आपण करू शकतो हेल्दी फूड साठी. क्लायमेट चेंज कार्यक्रमामध्ये क्लायमेट रेझिलियंट क्रॉप्स म्हणून हे इंट्रोड्यूस करू शकतो. लाईव्हलीहूड म्हणजे आर्थिक लाभाच्या संधी निर्माण करण्यासाठी सुद्धा हे याचं मार्केट लिंकेजेस पर्यंत गेलं तर त्यातनं लोकांना हे मिळू शकतं. अशा प्रत्येक लेव्हलला आपल्याला मिलेट लिंकेज करता येईल. संशोधन संस्थांचा रोल सुद्धा खूप मोठा आहे, कारण ह्याच्यातलं न्यूट्रिशनचे प्रोफाइलिंग करणं, ह्यातल्या ह्याचा जो चारा आहे त्याची त्यातले गुणधर्म तपासणं, त्याचबरोबर ह्याचे प्रोडक्ट डेव्हलपमेंट, हा रोल संशोधन संस्था निभावू शकतात. आणि त्यानिमित्तानं हे सगळं जर झालं तर निश्चितपणे खरंच आंतरराष्ट्रीय मिलेट वर्षाच्या निमित्तानं आपण जो एक विचार सुरू झाला, त्यातनं जाणीव झाली, त्यातनं कृती कार्यक्रमही थोड्या प्रमाणात सुरू झाले, तर हे इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट हे एक वर्षापुरतं मर्यादित न राहता तर तो हा एक कार्यक्रम, जो लॉंग टर्म कार्यक्रम म्हणून ह्याच्याकडे बघणं गरजेचं आहे. आणि समाजातल्या प्रत्येक घटकानं त्याच्यात आपला रोल काय आहे तो निभावला तरच ही मिलेट क्रांती होईल. आणि ही जी पिकं आहेत, दुर्लक्षित पिकं जी आज भविष्याची पिकं झालेली आहेत, तर ती पुन्हा रिवाईव्ह होतील आणि ती आपल्या अन्न, पोषण आणि वातावरण बदलाच्या काळामधलं महत्वाचं योगदान त्यातनं मिळेल आणि आपल्याला ही समृद्धी पुन्हा आणता येऊ शकेल. तर अशा प्रकारचं काम हे सुरू झालं जवाहर मोखाड्यात. आता बायफच्या माध्यमातून वाढतं, इतरही संस्था वेगवेगळ्या भागामध्ये काम करतायत ह्याबद्दलच्या. आणि हा एक इंटिग्रेटेड प्रोग्राम म्हणून ह्याकडे बघितलं तरच हे सगळं शक्य होईल आणि समृद्धीच्या वाटा निश्चितपणे ह्यातनं खुल्या होतील मिलेटच्या संवर्धन, संरक्षण आणि पुनर्वापरातून. तर थँक्यू, मला आज बोलायला संधी आपल्याकडनं मिळाली आणि निश्चित आपण ह्याच्यावर थोडे काही प्रश्न उत्तर असतील तर ते पण घेऊया. आणि ह्याबद्दल एक व्हिडिओ डॉक्युमेंटरी आहे, ती सुद्धा मी नंतर तुम्हाला शेअर करीन तुमच्या मेल आय डी वरती. थँक्यू. थँक्यू बडवे सर. जरूर प्रश्न उत्तर घेऊया आपण आता.
बडवे सर तुम्ही दाखवताय वाचून प्रश्न काय काय आहे चॅट बॉक्स मधला? चॅट बॉक्स मध्ये एक मिनिट वाचतो मी. या लिमये सुनील लिमये सरांनी लिहिले की आमच्याकडे मिलेटचे तयार प्रॉडक्ट मिळतील. नंतर हे भिडे मॅडमने टाकले की हे पिठे तुम्हाला रेशन दुकानात मिळते ही चांगली गोष्ट वाटली. नंतर उत्तराखंड येथे मंडवे की रोटी ती मिळते आणि ते लालसर पीठ होते त्याची भाकरी वगैरे काळसर होते हे पण म्हणजे मिलेट्स मध्ये येतं का असं त्यांनी विचारलंय या भिडे मॅडमने. हो 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 ते त्याच्यातच येते मिलेट्सच भाग आहे तो. अच्छा मंडवा म्हणजे नाचणीच काय तिकडच्या भागा तिकडे मंडवा म्हणतात. ओके त्याचप्रमाणे अनुराधा उपाध्ये मॅडमने असं विचारलंय की किंवा तिकडे हार्वेस्टिंगच्या काही वेगळ्या अशा या पद्धती आहेत का म्हणजे वेगळ्या वेगळ्या व्हरायटीसाठी वेगळ्या पद्धती आहेत का आता हार्वेस्टिंग स्पेशल टेक्निक फॉर हार्वेस्टिंग हायटेड व्हरायटी ज्या आहेत त्याच्यासाठी काही वेगळं टेक्निक आहे का हाऊ डू दे हार्वेस्ट. आता ह्याच्यात जर हार्वेस्टिंगच बघितलं तर ही काही जातीनुसार हा फरक नाही फक्त ज्वारीमध्येच उंच वाढणारे जाती आहेत आणि बाकी सगळे जे ज्वारी आणि बाजरी बाकी सगळे हे बऱ्यापैकी मिडियम हाईटवाले धान्य आहेत आणि त्याच्यामध्ये मॅकॅनायझेशन अजूनही तेवढं झालेलं नाहीये. त्यामुळे इव्हन ज्वारीचा जो क्षेत्र कमी व्हायचं कारण ते एक आहे विदर्भामध्ये सॉरी मराठवाड्यात नांदेड आणि इकडच्या भागामध्ये ह्याचं हार्वेस्टिंग करणं इझी नाहीये. तर आता त्याच्यावरती काम परभणी विद्यापीठात पण सुरू झालंय की ज्वारीचं मशीन हार्वेस्टिंग कसं करता येईल कारण ते काढणं काढून पुन्हा ती कणस वेगळी करून पुन्हा त्याचं वेगळं करणं थ्रशिंग वगैरे ही काय थ्रशिंग पर्यंत पुढचं सगळं तंत्रज्ञान आहे पण शेतातनं काढणं ज्वारी हे खूप कष्टाचं काम त्यामुळे सुद्धा ते कारण ज्वारी कमी होण्याचं त्या भागातलं आहे. आणि दुसरं म्हणजे हे पण एक मोठ्या प्रमाणामध्ये कारण आहे तसं. हा ऊसाचं क्षेत्र खूप वाढल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा मोठ्या प्रमाणात ज्वारी व्हायची कोल्हापूर सांगली सातारा ह्या भागात रब्बी मध्ये. तर ती आता पीकच नाही राहिलं कारण ऊसाचं क्षेत्र एवढं वाढलं की ज्वारीला चान्सच नाही आणि ते लुप्त होत झाल्या जाती. होय सरांनी त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे आणि मेल ऍड्रेस पण दिलेला आहे. अजून कोणाला संपर्क साधायचा असेल तर त्यांनी या सरांशी संपर्क साधावा. आपल्या काही शंका असतील त्यांच्याकडून अधिक माहिती घ्यावी आणि अजून कोणाला काही प्रश्न वगैरे असेल तर विचारावा. मला वाटतं कोणाचे तर प्रश्न राहिलेले नाहीयेत त्यामुळे आज आपल्याला या सरांनी अतिशय चांगली माहिती दिली. हा येस बोला. हा बोलता येईल का मला? हो बोला बोला कोण बोलताय? हा नमस्कार मी शैलेश हगवणे पाटील हगवणे बाहेरच्या सरांना नमस्कार सांगायचं आहे मला. नमस्कार नमस्कार. ओळखला तुम्ही? हो हो. येस येस येस. तर आज बरेच दिवसापासून मला जे मिलेट्स बाबत म्हणजे 4-5 वर्षापासून डोक्यात घोळते त्याच्यामध्ये असा मधून अजून सारखा पुश लागतो असा आज पुश मिळाला. तर एक्सपिरियन्स म्हणजे तुमच्या तोंडून तरी सगळी टेक्निकल माहिती छान मिळाली आज. अजून त्याचा कॉन्फिडन्स वाढला. एक्सपिरियन्स असा शेअर करायचा होता की माझं HbA1c डायबिटीसचं खूप वाढलं होतं मध्यंतरी. तर मी गव्हाचं सेवन पूर्ण बंद केलं नाचणी वाढवलं थोडेसे मिलेट्स पण ऍड केले बानयार्ड आणि कोडो मिलेट वगैरे. तर अक्षरशः 2-2.5 महिन्यातच मला खूप छान रिझल्ट मिळाले म्हणजे 9:30 पासून डायरेक्ट 6-6.5 वगैरे HbA1c आला. तर जबरदस्त फायदे आहेत या मिलेट्सचे. आज तुमची माहिती मिळाल्यानंतर अजून आनंद वाटला ते शेअर करायचं होतं तुम्हाला. थँक्यू थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद या शैलेश सर किंवा तुम्ही तुमचा चांगला अनुभव सांगितला की शुगर कमी झाली आणि त्यासाठी केवळ तुम्ही गहू कमी करून नाचणी वाढवली आहारातील. गुड. आणि हे म्हणजे ज्यांना ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी हा एक त्यांचा विचार करायला हरकत नाही आहारामध्ये बदल. नक्की नक्की. येस सर. सर मला एक विचारायचं होतं. मी माणिक फाटक बोलते.
सर ही जी मिलेट्स आहेत ना, म्हणजे जी आता चार पाच मेजर आपण सोडली तर बाकीची ती वापरायला तशी अवघड आहे, म्हणजे इतकी सहजासहजी वापरली नाही जात त्यामुळे. म्हणजे ते धुवा भिजवा, आधी भिजवा मग ते धुवा आणि मग त्याचं काहीतरी प्रोसेस करा, तर त्याला काही असं इझी वेनी आपल्याला जाता येऊ शकतं का, किंवा तसे काही आहेत का प्रॉडक्ट्स तुमच्या पाहण्यात, म्हणजे पदार्थ बनवलेले खाद्यपदार्थ? आता ना बार्नेट मिलेट, फॉक्सटेल मिलेट, लिटल मिलेट ह्याचे ना रेडीमेड प्रोडक्ट सुद्धा, म्हणजे पीठ सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची, किंवा रवे म्हणजे ह्याचे रवे सुद्धा, रवा सुद्धा त्याचे वेगवेगळे बनवलेले आहेत, पीठ सुद्धा आलेले आहेत, इव्हन मिक्स आलेले आहेत. त्यामुळं आता ते एवढं अवघड नाही राहिलं, मिळायला आता सुरुवात झाली, कारण ते घरामध्ये करणं तेवढं सोपं नाहीये. तुम्ही जे म्हणताय ना ते भिजवणं, त्यानंतर त्याला आधी, कारण त्याचं सगळं ते वापर करणं पण इझी होणं अपेक्षित आहे, आणि तसे प्रोडक्ट आता झालेले आहेत आणि मिळत आहेत आता सगळ्या ह्या बाकीच्या धान्यांचे सुद्धा. ओके ओके, मग तशी ते साधारण म्हणजे शहरी भागात पण मिळू शकतात का ते प्रॉडक्ट? हो हो आहेत आहेत, बरेच मंडळी आता त्याच्यावरती काम पण करतायत, पुण्यामध्ये तर भरपूर लोक आहेत त्याच्यामध्ये. बरं, या संदर्भात मॅडम जस्ट एक ऍड करतो, सेम असा मला पण चॅलेंज होता आणि कसं वापरायचं हा बेसिक चॅलेंज होता. तर युट्यूब वरती अशा रेसिपीज आहेत आणि ऍब्सोल्युटली म्हणजे बांदियान मिलेट, वरई, नाचणी आणि फॉक्सटेल मिलेट वगैरे याच्यातून आहे ना, आपण जे नेहमीचे बाकीचे पदार्थ जितके इंटरेस्टिंग करतो चवीला तेवढे करता येतात. बरोबर. आणि मी ना माझ्याकडे, मी नंतर तुम्हाला तुमचे नंबर वगैरे पण हे होतील, शेअर होतील, किंवा ईमेल आयडी. याचे रेसिपी जे आहे ते मराठी मध्ये आणि इंग्लिश मध्ये सगळ्या मिलेटचे एकत्रित केलेले आहेत, तर ते मी शेअर करेन सगळे, म्हणजे ह्याचे काय काय एवढे पदार्थ बनतात ह्याचे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे जे झालेले अभ्यास आणि ते सगळ्यांचं एकत्रीकरण केलेलं आहे. आणि ऍक्च्युअली सर पाटील सर तुम्ही जसं म्हणालात ना की आता कशी ही निदान आम्हाला थोडी ह्याची नावं तरी, नावांची तोंड ओळख झाली आहेत आणि चित्रात ना आम्ही ती कणस बघितली आहेत, पण ती जी प्रत्यक्ष बघणं नक्कीच आम्हाला आवडतील. किंवा शेतात म्हणजे फील्ड मध्ये जाणं जे तुम्ही मगाशी दाखवलत ना ते, किंवा मग तसं शक्य नसेल तर मग प्रदर्शनाच्या स्वरूपामध्ये पण ती कणसं जर अवेलेबल झाली की हे असं दिसतं, हे असं दिसतं, असं प्रत्यक्ष पाहणं, तर आपण त्याच्यावरती काहीतरी काम करू शकतो. आता याच्यामध्ये आता मी मॉडर्न कॉलेजमध्ये होणार आहे 20 ते 25 दरम्यान कधीतरी, मॉडर्न कॉलेज जे आहे पुण्यातलं, तर तिथे ह्या सगळ्या विविधतेचं एक एक्झिबिशनचा एक प्लॅन होतोय, तर ते मी कळवतो. आणि दुसरं शेतांमध्ये बघायला, आता ही लोकेशन जे आहेत राजगुरुनगरला पण याच्यावर काम सुरू केलंय आपण, आता त्याच्या लागवडी झालेल्या आहेत. October 1st मध्ये हे सगळं शेतांमध्ये उभं बघायला मिळेल आपल्याला. आणि दुसरं अकोले तालुक्यात पण हे मोठ्या प्रमाणात ह्याची लागवड आहे. आणि तिसरं पालघर जिल्ह्यात जव्हार, तर अशा ठिकाणी आहे हे सगळं. आणि त्याचे प्रोग्राम पण हे करतो, डिक्लेअर करतो, म्हणजे मिलेट हे सगळं बघण्यासाठी शेतामध्ये. बर सर, आता हे जे मिलेट आहेत ह्याची म्हणजे पेरल्यानंतर ते किती दिवसाने हार्वेस्टिंगला येतं? आणि दुसरं त्याच, आपल्याला ही जी सगळी मिलेट्स आहेत, तर आम्ही आमच्या या पुण्याला या भरक्युसन गार्डन या कॉलेजमध्ये त्यांचं जे ते वनस्पती उद्यान आहे, तर मग त्या ठिकाणी आम्ही सध्या ऍग्रीकल्चर नाही पण तू रेनफेड या ग्रासचेच आम्ही तिथे हे केलेलं आहे, म्हणजे एक्सपेरिमेंट साठी आम्ही तिथे बाते या बादलीमध्ये किंवा या कुंड्यांमध्ये तयार केलेले आहेत. याच पद्धतीने आपल्याला हे मिलेट असे काय तयार करता येतील का, म्हणजे काय कुंड्यामध्ये किंवा काय बादलीमध्ये किंवा ट्रे मध्ये, की आता जसं या फाटक मॅडम म्हणाल्या की आम्हाला ते पाहायला तर मिळतील की याचा बतुरा कसा असतो, किती दिवसांनी येतं, कसं दिसतं, याच्याबाबत काही माहिती मिळेल का, म्हणजे होऊ शकेल का हे? हा, याच्यामध्ये हे खरंच शक्य आहे. आणि माझ्या डोक्यात काय आहे, शाळा कॉलेजेस आणि इन्स्टिट्यूशन मध्ये ह्याचे डेमॉन्स्ट्रेशन भले ते कुंड्यांमध्येही करता येऊ शकतात. समजा नाचणी वरई आता मी मध्ये केलं होतं, 100 जाती लावल्या होत्या,
नाचणीच्या आणि कुंड्यांमध्ये केलं होतं ते शाळेच्या मुलांसाठी. तर तसं आपल्याला कुंड्यांमध्येही लावता येईल. आता जर पुढचा सीझन जर बघितला, आता पाऊस कमी झाल्यावर आपल्याला इमिजिएट बार्नार्ड आणि फॉक्सटेल लावता येऊ शकेल कुंड्यांमध्ये. बार्नार्ड फॉक्सटेल नाही, आता तो एक थोडासा गैरसमज असा आहे की भगर नावाचं पीक नाहीये बर का. आपण नाही, आता बघा वरई वरई हे पीक आहे बरोबर. लिटल मिलेट हे काय बरं, कोदो कोदोची पण भगर होते, त्यानंतर वरईचे पण भगर होते, तिसरं राळ्याची पण भगर होते बर का. भगर म्हणजे हा प्रोडक्ट, हा प्रोसेस प्रोडक्ट त्याला भगर म्हणतो जे आपण डायरेक्ट वापर करतो. तर त्यामुळे ना आपल्याला हे ना तुम्ही म्हणताय तसं आपल्याला ह्याचे डेमो घेता येतील कुंड्यांमध्ये. नाचणीची लागवड आपल्याला उन्हाळ्यात पण करता येते नाचणी. फक्त आता ज्वारी आणि बाजरीचा जो आहे त्याला जमिनीवर आपल्याला करावं लागेल, आणि बाकीची पिकं आहे ती कुंड्यांमध्ये सुद्धा आपल्याला किंवा छोटे छोटे 1 मीटर बाय 1 मीटरचे छोटे प्लॉट्स. येस, म्हणजे तशी आपल्या सोय आहे इथे फर्ग्युसन कॉलेजमध्ये, जे या बॉटनिकल गार्डन मध्ये आपण करू शकतो. ज्वारी आणि बाजरी सगळ्यांना माहितीये, परंतु हे जे आहे म्हणजे नाचणी आहे, नंतर वरई आहे, कोदो मिलेट आहे, नंतर बरं फॉक्सटेल मिलेट आहे, तर हे बाकीचे मिलेट्स पडतात त्याचं थोडं थोडं आम्हाला सीड तरी लागेल. समजा 10 ग्रॅम 20 ग्रॅम 50 ग्रॅम मिळेल ना, मिळेल ना, आपण करूया. आणि ह्याच्यात ह्याच्यात काय करू सर, ह्याचे विविधता म्हणजे नाचणी मधले 10 प्रकार आपण लावूया, म्हणजे वेगवेगळे कणस वरईतले 2-3 प्रकार असं करून ते एक चांगलं लाईव्ह जीन बँक सारखं ते, आणि ते आपल्याला खुल्लं करता येईल एका टप्प्यावर आल्यावर म्हणजे सगळ्यांना बघायसाठी, आणि त्याची माहिती पण आपल्याला तिथे पोस्टर चार्टच्या स्वरूपात मांडता येईल. चालेल ना, चालेल करूया आपण ते जरूर करू. आता आपल्याला म्हणजे त्याचा नेक्स्ट सीझन कोणता राहील, म्हणजे एकूण पेरायचा हंगाम. आता बघा सर, आता पाऊस कमी झाला ना ऑक्टोबर मध्ये, आपण सप्टेंबर एंड ऑक्टोबरच्या दरम्यान आपण फॉक्सटेल मिलेट पेरू शकतो, बार्नार्ड करू शकतो, त्यानंतर नाचणी फक्त नंतर करूया. चार एक प्रकार तरी आपण पेरू शकतो ऑक्टोबर नंतर. जरूर जरूर, आपण ते जरूर करू सर. चालेल, ओके. तो एक अगदी खूप चांगला प्रश्न होता. हॅलो सर, मला एक प्रश्न होता. असं काही हँडबुक आहे का की महाराष्ट्रातल्या कुठल्या प्रदेशामध्ये कुठल्या जाती उगवता येतात आणि त्याच पेरणीचा काळ हा आहे आणि काढणीचा काळ हा आहे. म्हणजे समजा आता एखाद्याच नगर जिल्ह्यामध्ये एखादा तुकडा असेल जमिनीचा, तिथे काय होऊ शकेल. हा तर आता ह्याच्यात माझ्याकडे जे आहे डॉक्युमेंट जे सगळं केलेलं ते पालघर जिल्हा, नंदुरबार जिल्हा, अहमदनगर जिल्हा ह्या 3 जिल्ह्यातली ह्या पिकांची विविधता मी हे केलेली आहे, आणि मग त्याचे कालावधी जाती ते सगळं केलेलं आहे. आता दुसऱ्या एरियातला तर माझं सुरू झालंय काम, म्हणजे इकडे सातारा आणि इतरच्या भागातलं, पण जे आहे ते आपल्याला हे करता येऊ शकेल. मी तुम्हाला शेअर करू शकेल ती माहिती. आवाज येतोय का माझा? हो हो, व्यवस्थित ऐकू आलं. तर आपण करू, तर ते मी शेअर करू शकेल तुम्हाला ही माहिती. मी आता ही माहिती बडवे सरांकडे शेअर करतो आणि मग नंतर आपण हे करूया, ते ईमेल वरती वगैरे पाठवता येईल सगळ्यांना. होय होय, जरूर जरूर. आपल्या संपर्क सर, मी चॅट बॉक्स मध्ये मिशन देवराई @gmail.com टाकलाय. म्हणजे दोज हु आर इंटरेस्टेड त्यांनी जर मिशन देवराईला टेस्ट मेल केली तर मग आपल्याकडनं आलेलं ते तुमचं जे काय शॉर्ट फिल्म किंवा काय ते सगळं लोकांना शेअर करता येईल, किंवा पुढच्या कार्यक्रमाच्यासाठी पण म्हणजे त्यांचे नंबर वगैरे मग घेऊन त्यांना पुढील कार्यक्रमाचे पण नोटिफिकेशन देता येईल. आणि आपली ही सगळी लेक्चर्स मिशन देवराई युट्यूब चॅनलवर पण असतात, त्यामुळे ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी आधीची पण लेक्चर्स बघावीत, ती पण छान आहेत. आणि सबस्क्राईब पण त्यांना मिशन देवराई युट्यूब करता येईल. हॅलो मॅडम,
हॅलो हा नमस्कार सर, मी रामप्रसाद कोले बोलतोय बीड वरून. हा नमस्कार बोला. सर कॉन्टॅक्ट नंबर जर दिला असता तर पर्सनली थोडस परत. शहाण्णव तेवीस माझा नंबर 9623. सरांनी चॅट बॉक्स मध्ये दिलेला आहे, दिसला नाही सर मी चेक केलं. सर सांगा. 9623 9318 9318 55. ओके सर 55 संजय पाटील. चालेल ठीक आहे सर. सर नमस्ते. थँक्यू. नमस्कार. हो हा सर नमस्ते. सर हा नमस्कार बोला की बोला. हा सर डॉक्टर संतोष जगताप बोलतोय सासवडून. हा नमस्कार संतोष. मला विचारायचं होतं, मी भरड धान्य आपल्याकडे करत असताना आसपासचे शेतकरी कुणी करत नाही, तर आपल्या पिकांवरच जे काही कणसं आहे ते पक्ष्यांद्वारे जास्ती खाल्ले जातात, तर अशा वेळी फ्रूट कव्हर जसं लावून आपण बचाव करू शकतो, तसं फ्रूट कव्हर लावून आपल्याला कणसांच्या ह्याच्यावर काही जे नुकसान होत आहे ते टाळता येऊ शकतं काय? आता याच्यामध्ये काय होते बघा, हे याचा एरिया अंडर कल्टिवेशन वाढला तर हे राहील, नाहीतर दुसरा मार्ग त्याला बटर पेपर्स असतात जे ज्वारीला वगैरे करता येईल आपल्याला, पण हे बाकीच्या धान्याला ते अवघड आहे ना. छोटे एकतर पॉलिनेशन त्याचं हे असेल ना. से आता ज्वारीमध्ये कसं ऑफनली क्रॉस पॉलिनेटेड असतं, पण त्याला करता येत आहे आपल्याला. सेकंड नाचणीवरील काही प्रॉब्लेम नाही, पण करणं अवघड आहे कारण छोटी कणस असतात आणि ते प्रत्येक लोंबाला करणं ही ते प्रॅक्टिकली शक्य होत नाहीये, त्यामुळे ह्याला एक मार्ग आहे. म्हणूनच मी मगाशी जे म्हणत होतो ना, आपला एरिया ज्वारीचा एरिया, तर तिथे ज्वारीवरती आपल्याला काम करणं अपेक्षित आहे आणि ते शेतकऱ्यांची संख्या वाढली, एरिया वाढला, उत्पन्न, मग ते शक्य होतं. नाहीतर मग एक दोन लोकांनी केलं तर ते तुम्ही म्हणताय तसाच प्रॉब्लेम आहे, पक्षी ते खाऊन ठेवत नाहीत, मग नाही ठेवत, नाही ठेवत. आणि ज्वारीला मग हे क्रॉप कव्हर टाकायचं तो कधी? ज्वारीला आपल्याला त्या ते हे झालं की कधी खातात आपले मिल्की टू मॅच्युरिटी स्टेजला ते हे करतात, त्यावेळी आपल्याला ते बटर पेपर साधे मिळतात आपले, जसं हे असतं ना आपले कागदी पिशवी सारखं ते मिळतं बाजारात, ते सहज आपल्याला करता येऊ शकतं. ओके थँक्यू. आणि ते हो हो सर, ही भरड धान्य जी आहेत ही पॉली हाऊस मध्ये किंवा ग्रीन हाऊस मध्ये काढले आहेत का कोणी? अजून तशी वेळच नाही. तशी काय होतं, ही एकतर ह्याला त्याच्यात इकॉनॉमिकली तेवढं व्हायबलही होणार नाही ती पिकं त्यात करणं, हा एक भाग झाला. आणि दुसरं, ही हार्डी क्रॉप्स असल्यामुळे ह्याला तिथे करण्याची काही आवश्यकता नाहीये, फक्त कोणत्या वातावरणामध्ये कोणते वाण करायचे हे एकदा आयडेंटिफाय झालं की मग अडचण नाही येत, नाहीतर मग ते टिकत नाहीत. म्हणजे आता समजा कोकणातला एखादा नाचणीचा प्रकार आहे, तो आम्ही नेऊन जर कर्नाटकात लावायचं म्हटलं ते तर होत नाही, कारण तिथल्या जमिनी आणि तिथलं वातावरण खूप वेगळं, हाय रेनफॉल इकडं आहे आणि तिकडं लो रेनफॉल मधल्या नाचणी येतात, तिकडच्या जाती इकडे टिकत नाही येतात, तर तो विषय आहे. दुसरं, ज्वारीच्या बाबतीतही तसंच आहे, म्हणजे नंदुरबारची ज्वारी आम्ही इकडं कोकणात आणून लावली तर ते टिकतच नाही, कारण तिथं 600-700 मिलीमीटर पावसात आणि इकडं 2500-3000 मिलीमीटर पाऊस, त्यामुळं त्या त्या भागामध्ये इव्हन मान खटाव मधली ज्वारी इकडे जास्ती पावसाच्या प्रदेशात टिकतच नाहीये. तर त्यामुळं मगाशी जो प्रश्न होता की विभागनी आहे जाती आणि त्याची वैशिष्ट्ये आणि ते प्रकार, तर तेच आपल्याला अपेक्षित आहे. पाटील सर नमस्कार. नमस्कार. नमस्कार सचिन सर. हा कसे आहात? एकदम. हा प्रश्न विचारू शकतो का? विचार. सर मी चॅटबॉक्स मध्ये प्रश्न केला होता की ऍज पर व्हेरियस अॅग्रोक्लायमॅटिक झोन कॅन वी मेक कंपल्सरी ऑर मॅन्डेटरी टू सम एक्सटेंड टू द अॅग्रिकल्चरिस्ट अलॉंग विथ दी अदर कॅश क्रॉप्स, कारण का ज्या पद्धतीत कॅश क्रॉप म्हणजे मोठ्या प्रमाणात बोकळत आहेत, तर ही भरड धान्य त्याचं लागवडीचं प्रमाणही कमी होत आहे, तर कॅन वी मेक इट अ पॉलिसी, म्हणजे हे पॉलिसी डिसिजन आपल्याला घेता येईल का? कारण का इट विल सर्टनली प्ले अ पिवोटल रोल इन कॉन्झर्वेशन ऑफ फॉरगॉटन मिलेट क्रॉप्स,
असं आपल्याला काही धोरण आखता येईल का? आणि जर हे भरड धान्य लावलं त्या ठराविक अॅग्रिकल्चर आपण एक कॉन्झर्वेशन म्हणून किंवा त्याला एक प्रोटेक्टेड की बाबा 10 एकर शेती आहे तर त्यातला 1 एकर हे त्या शेतकऱ्याने लावलं पाहिजे भरड धान्य त्या भावातलं स्थानिक आणि त्याला एक हमी व्हाव असं ठरवून देता येऊ शकतो का? असं काही आपलं धोरण ठरतो? निश्चित, अगदी तुम्ही जे म्हणताय आणि तुमचं जे विचार आहे निश्चित खूप महत्वाचं आहे. कारण आता ज्या पॉलिसीज डिफाईन होते ओरिसा मिलेट मिशनची पॉलिसी जी आहे तशीच आहे की शेतकऱ्याला म्हणजे त्यांनी काय केलं वेगवेगळे अॅग्रोक्लायमॅटिक झोन राज्याचे ते आयडेंटिफाय केले, नंतर त्यांच्यात कोणती मिलेट पूर्वी व्हायची. आता एखादा एरिया वरईसाठी जास्त प्रमाणात होता, दुसरा एरिया ज्वारीसाठी होता, तिसरा एरिया नाचणे, असे पॉकेट्स आणि ते मेजर क्रॉप्स त्या एरियातले आयडेंटिफाय करून त्याच्या क्रॉपिंग सिस्टम रिव्हाइव्ह केलं, म्हणजे त्याचं सीड प्रोड्यूस करायला काम सुरू केलं, नंतर तिथल्या क्रॉपिंग सिस्टमचा जोड दिला आणि नंतर ते काय केलं त्याला सबसिडी पण क्लिअर केली आणि नंतर ते जे प्रोक्युरमेंट आहे ते एफपीओला जोडलं आणि एफपीओच्या मार्फत आता ते पीडीएस सिस्टमला सुद्धा जोडलेलं आहे. त्यामुळं काय झालं की लोक शेतकऱ्यांना हमी भाव मिळाला, दुसरं त्या त्या वातावरणात येणारी मिलेट क्रॉप रिव्हाइव्ह झाली, कॉन्झर्व झाली आणि त्या आणि ते आहाराचा भाग बनत गेले आणि त्याला मार्केट लिंकेजेस होत गेला. तर अशा प्रकारचं जे महाराष्ट्र मिलेट मिशन ऍक्च्युली तयार झाले ते त्याच कामासाठी, पण त्या दृष्टीनं विचार जो आहे प्रत्यक्ष जमिनीवरचा विचार तो होताना दिसत नाहीये. तर ते जर हे केलं आपण तर आता महाराष्ट्रामध्ये काय केलं यांनी कृषी विभागानं 6 मिलेट वेगळ्या 5 का 6 मिलेट आणि त्याची पॅकेट बनवली आणि प्रत्येक शेतकऱ्याला महाराष्ट्रात वाटून टाकली. आता त्या नुसतं बियाणं वाटून हा कार्यक्रम पुढे नाही जाणार आहे, त्याला एक सिस्टमॅटिक प्रचार किंवा 200 हेक्टरवर आपल्याला हे ज्वारीचं पीक घ्यायचं आहे इथे ह्या भागामध्ये, अशा प्रकारचे झोन वाईज विचार आपल्याला करता आला आणि मग त्या ह्या लिंकेजेस जर करू शकलो आणि सीड हब त्याचे नाचणीचं सीड प्रोडक्शन इथं होईल आणि ह्या रिजनसाठी ते उपयोगाला येईल, वरईचं असं होईल, तरच हे शक्य आहे. नाहीतर मग ती नुसतं बियाण्याची पाकिट वाटून ती लावली ती लोक आणि लोकही विसरून जातील कारण सुटेबल होणार नाही, त्याच्या प्रोसेसिंगच्या फॅसिलिटीज काही नाही. त्यामुळं हा एंड टू एंड प्रोग्राम डिझाईन करणं अपेक्षित आहे. दुसरं जे माझं आता ट्रायबल डिपार्टमेंट बरोबर मध्ये एक डिस्कशन झालं कमिशनर की 7-12 ही पिकच नाहीये, पीक पाण्याच्या ह्याच्यावरती ना ह्या पिकाची नोंद नाहीये, त्यामुळं ह्या पिकाचं नुकसान जरी झालं तरी ती सबसिडी मिळू शकत नाही यांना जी दुसऱ्या पिकांना मिळते. किंवा योजना, कुठली योजना, आता मिलेटची योजना काढली समजा त्यांनी की शेतकऱ्यांना मदत करायची आहे, मिलेट धान्य लावणारे 1 एकरला 2000 रुपये मदत करायचे, पण ती जर ह्याच्यावरच नसेल डॉक्युमेंटरी एव्हिडन्स नसेल ती मदत तरी कशी मिळणार, हे पण वेगळे प्रॉब्लेम आहेत आता. त्यामुळं आता जर स्टॅटिस्टिकल डेटा जर बघितला ना डिस्ट्रिक्टचा तर पालघर जिल्ह्यात नाचणीच नाहीये त्या डेटामध्ये. हा मग आता इथून सुरुवात आपली आहे, म्हणजे निग्लेक्टेड करावं तरी किती ह्या पिकांना, म्हणजे त्याची ती हद्दच झाली आहे. तर हा इंटिग्रेटेड पूर्ण पॉलिसीचा एंड टू एंड विचार, स्मॉल स्केल प्रोसेसिंग युनिट ते पण ह्या ह्याचा भाग, तरच ती आहारात येईल, नाहीतर पुन्हा मोनोपोली मोठ्या लोकांची राहणार याच्यात. सगळं मिलेट प्रोसेसिंग नाशिक मध्ये एकवटलेलं आहे, पूर्ण करोडच्या मशिनरी आहेत आणि पूर्ण भारताचा सहभाग आहे तो मिलेट प्रोसेसिंगचा, घोटी आणि नाशिक. पण तिथंच आजूबाजूला पिकणारे त्र्यंबकेश्वर, मोखाडा, पेठ, सुरगणा ह्यांच्या आहारात 1 किलो पण वरही नाही कारण मशीन नाहीये छोटं आणि ते जाऊन विकताना विकणार 40 रुपयानं आणि 100 विकत घेताना 125 रुपयानं हे प्रॅक्टिकली शक्यच नाही होणार आहे. तर असे पण प्रश्न आहेत. तर निश्चितपणे तुम्ही म्हणताय तसं आपल्याला विचार करता येईल आणि जे धोरण ठरतंय आता मिलेट पॉलिसी महाराष्ट्राची त्यात हे इंटिग्रेट करता येईल आपल्याला. बरोबर सर, एक विनंती अशी होती की आपल्याकडे ऑलरेडी नेटवर्कच्या दृष्टिकोनातून स्थानिक पातळीवर आता बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ऍक्ट जो आहे त्याच्यामध्ये इट इज मॅन्डेटरी फॉर इच अँड एव्हरी ग्रामपंचायत किंवा नगर परिषदा नगरपालिका की जिथे बायोडायव्हर्सिटी मॅनेजमेंट कमिटी बीएमसी ज्या आहेत जैविकता व्यवस्थापन समित्या त्या प्रत्येक गाव पातळीवर आहेत आता आणि इट इज मॅन्डेटरी फॉर इच अँड एव्हरी ग्रामपंचायत. तसंच व्हिलेज इको डेव्हलपमेंट कमिटीज आहेत ज्या प्रोटेक्टेड एरिया किंवा सराउंडिंग एरियामध्ये आहेत, तर अशा जर बीएमसी आणि व्हीईडीसी साठी
जर यांना आपण एक प्लॅन दिला आणि त्यांच्या माध्यमातून हे नेटवर्क तुझं उभं करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला अग्रिकल्चर डिपार्टमेंट असेल, वन खाता असेल किंवा संबंधित विभाग असेल यांच्या माध्यमातून स्ट्रेंथनिंग करण्यासाठी एक वेगळी पॉलिसी किंवा फंडिंग निर्माण करता आलं तर हे होऊ शकेल का? निश्चित अगदी, आणि हे खूप मोठं नेटवर्क आहे आणि ऍक्च्युली तो संवर्धनाचा कार्यक्रम म्हणजे संवर्धनातून आपण समृद्धीकडे असाच आपला विचार जो आहे तो बीएमसी मार्फत निश्चितपणे आपल्याला राबवायला संधी मोठी आहे, कारण विविधता संवर्धन झालं तर ही पिकं लागवडीखाली येतील आणि मग त्यातनं ह्या पुढच्या लिंकेजेस म्हणून ज्या ऍक्टिव्ह बीएमसी आहेत निदान पहिल्या टप्प्यामध्ये ज्या ऍक्टिव्ह बीएमसी आहेत किंवा जे एफ एम हे आहेत तर ह्यांच्या बरोबर ह्या फॉरेस्ट डिपार्टमेंट बरोबर, कारण हे कुठं आहेत हे मिलेट आज हिली रिजन्स मध्ये आहेत, ट्रायबल रिजन्स मध्ये आहेत जिथे फॉरेस्ट पण कुठेतरी आहे, तर त्यामुळे फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या सुद्धा मॅन्डेटचा हा भाग बनायला पाहिजे की रिव्हायवल ऑफ मिलेट्स त्या भागासाठी. करेक्ट करेक्ट, येस सर. तर करूया आपण ह्याच्यावर जरा बोलूया परत आणि निश्चित निश्चित चालेल. धन्यवाद धन्यवाद पटेल. धन्यवाद सर. बडवे सर आता बहुतेक कोणाचे प्रश्न राहिले नसावेत असं वाटतंय सगळ्यांना. yes. सगळ्या प्रश्नांची पाटील सरांनी व्यवस्थित उत्तरं दिलेली आहेत. आता आपण शेवटच्या कार्यक्रमाला म्हणजे आभार प्रदर्शनासाठी बडवे सरांना विनंती करते. yes. आजच्या आपल्या या मिलेट्सच्या या माहितीच्या या बाबत या डॉक्टर संजय पाटील साहेबांनी आपल्याला अतिशय सुंदर माहिती दिलेली आहे की आता ह्याची पॉलिसी काय असावी, हे ह्याचं हे कल्टिवेशन कसं असावं, त्याच्या या पद्धती काय, त्याच्या व्हरायटीज काय, त्याचं संशोधन किती असावं, याच्याविषयी अतिशय चांगली माहिती दिली. आणि या डॉक्टर सचिन पुणेकर यांनी पण ते शेवटचा मुद्दा खूप चांगला मांडला किंवा ते या बायोडायव्हर्सिटी ज्या आपल्या या कमिटीज आहेत किंवा जे एफ एम आहेत त्याच्या माध्यमातून अजून काय करता येईल का, तर ह्याच्याविषयी आपण जरूर म्हणजे काही करता आलं तर आता आम्ही सेवानिवृत्त आहोत किंवा आपल्या ह्या ग्रुपवरती जे काही ऍक्टिव्ह मेंबर्स आहेत त्यांनी सुद्धा ह्याच्याविषयी काही करता येईल का जरूर विचार करावा. तर आजचं हे अतिशय लेक्चर छान झालेलं आहे आणि या सर्वांचे आभार मानून मी आजचं लेक्चर हे समाप्त झालं असं घोषित करतो. धन्यवाद.